तुझी लेकरे तू सर्वांचा पिता तू सर्वांची माता मातावर नको अण्णा बाईंनी ऐकलं तर सकाळी सकाळी लफडं करतील आणि आज व्यायाम जरा लवकर करा मला घाई हो ए वासू व्यायाम लवकर करायचा म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं रे मग तुम्ही लवकर लवकर वजन उचलायची ए आपल्या जण नाही जमणार आहे सगळं नाही जमणार असं म्हणून कसं चालेल अण्णा आमचं नशीबच असं फुटकं बघा काय झालं काय झालं काय या आधी जिथे राहत होतो ना तिथे घर मालकिणीला पहाटे उठून गाणं शिकवायला लागत होतं त्याच्या आधी त्या मालकांच्या कार्टन बीजगणित शिकवायला लागत होती आणि आता तुम्हाला धर्मेंद्र बनवायचंय बाईंनी मग तुमच्या बायकोने दिलेल्या 6 महिन्याच्या मुदतीतले 2 महिने संपले अजून तुमच्या अंगावर 1 इंच मात चढलेलं नाही आता उरलेल्या 4 महिन्यात तुम्ही कसले बनताय धर्मेंद्र दुसरी जागा शोधायला लागावी बरं हे बघ वासू अरे तूच काय तो दारासिंग जरी माझ्यावर मेहनत घ्यायला आला ना तरी 6 महिन्यात काय 6 वर्षात सुद्धा मी धर्मेंद्र बनणं शक्य नाही आईला हे हिरो लोक पडद्यावर छात्या उघड्या टाकून का फिरतात कळत नाही या धर्मेंद्रची उघडी छाती पाहिली आणि आपल्या बाईंची विकेट पडली अरे तिची कसली विकेट पडली माझी सकाळी तुझ्या बरोबर वेट लिफ्टिंग संध्याकाळी बॉक्सिंग दुपारी तो जुडो शिकवायला एक बकासूर येतो बकासूर अरे बकासूर परवडला त्यांची कोणाला तकलीफ नव्हती नुसता गाडीभर भात खायचा आणि एक माणूस तो तर ही बाया पण खाते रोज तोच माणूस तो सांगतो हा हा जुडो शिकवणारा घटोत्कच आहे घटोत्कच अरे पाय पुसण्यावर हात काय आपल्याला लावतो पोटात बुद्धे काय मारतो आणि गळपट्टी धरून फेकून देतो कुठल्या कुठे मी तुम्हाला सांगतो अण्णा ही सगळी या सगळ्या धर्मेंद्रची मिस्टेक आहे मी काय म्हणतो त्यांनी लाख टाकली छाती उभी माग बरं का ही मला एका चित्रपटाला घेऊन गेली होती जय संतोषी मा असणार त्या धर्मेंद्र आहे का नाही त्या धर्मेंद्र होता तुला सांगतो वासू पडद्यावर कॅबेरे चालू होता नुसत्या चोळीपट्टीवर बाई नाचत होती आता मला काय हे दिसत नव्हतं का पण मी घरी आल्यावर हिला बोललो का तू पण अशीच नाच म्हणून अण्णा बोलणं असता तरी जमायला पाहिजे ना आपल्या बाईंना माफ करा तोंडावर सांगतो रागवायचं नाही अ कुठे ती कॅबेरे डान्सर आणि कुठे आपल्या बाई
कॅबरे डान्सर म्हणजे कशा असता तो? कशा? 36, 24, 36 आणि आपल्या बाई 30, 60 आणि 90. कस काय जमत तुला? जाऊ दे जाऊ दे, पण वासू मी घरी आल्यावर हिला बोललो नाही. हा माझ्या मनाचा मोठेपण आहे की माणसावर संयम हवा आणि बाईवर पण हवा संयम. अण्णा काय बाईंच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वेट लिफ्टिंगची सवय नाही हे काही पटत नाही बुवा. अरे वेट लिफ्टिंगच करत आलोय बाबा, पण उलट उलट म्हणजे आपण नाही वेट लिफ्ट करायचं, आपण फक्त लिफ्ट व्हायचं. आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, प्रेमाने तुझं नमी तो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य ही तुझी लेकरे, चंद्र सूर्य ही तुझी लेकरे, चंद्र सूर्य ही तुझी लेकरे. तुझी माझ्याकडे कशाला बोट दाखवता? नाही तूच बोटा समोर आली. बरं बरं मी कुणासमोरही जाईल. बर सुरुवात करा. ब्रह्मचर्य हे जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू. मद्यपान माणसाला पशु बनवतं, मद्यपानाने संसार उद्ध्वस्त होतात, लग्ने मोडतात. हे खरंच? काय म्हणाला? सबब मद्यपान करू नये. धूम्रपान म्हणजे रोगाला निमंत्रण. प्रार्थनेनं मन पवित्र बनतं. हिंसा करू नये, प्रत्येक प्राण्याला जीव असतो. त्यात नवरा सुद्धा आला ना वासू? मी ऐकते. मुक्या प्राण्यावर दया करा. बाई झालं उठो. वासू तू इथे राहायला आलास? त्याला किती दिवस झाले? मला ना 2 महिने 3 दिवस 4 तास 28 मिनिटं आणि 17 सव्वा 17 सेकंद झाले. तू क्षण मी कधी विसरणं शक्य नाही बाई. विचारल्यापेक्षा एक शब्दही जास्त बोलायचं नाही. जागा देताना तुम्ही सांगितलेली पहिली अट. बाकीच्या अटी कोणत्या? पाठ आहेत म्हणून दाखव. पहिली अट कुठली? अण्णा कुठली कुठली? पहिल्या शिट्टीला उठायचं, बिछा नीट करायचा, चादरीच्या घड्या करून ठेवायच्या, तोंडातले 32 दात तिन्ही बाजूनी व्यवस्थित घासायचे. दुट्ट्या टिटीडा. दुसऱ्या शिट्टीला प्रार्थनेला सुरुवात करायची. तिसऱ्या शिट्टीला प्रार्थना संप. मा आज तिसऱ्या शिट्टीला प्रार्थना का संपली नाही? प्रार्थनेला उशीर का झाला? काही नाही आम्ही दोघं जरा ते मला वाटतं बाई तुमची तिसरी शिट्टी लवकर झाली का? मला काय हो गेल्या 30 वर्षात एकदा तरी शिट्टी लवकर किंवा उशिरा वाजायचा आठवत तुम्हाला? नाही त्याचं काय, गेली 30 वर्ष रात्रंदिवस शिट्ट्याच वाजत असल्यामुळे माझं आयुष्य म्हणजे एक अखंड शिट्टी झाली. किशोर काय आज यांच्या करता स्वयंपाक बाई ना वेगळा स्वयंपाक बनवायला सांग. सकाळी चपाती आणि शेपूची भाजी, संध्याकाळी शेपूची भाजी आणि चपाती. उलट उत्तर दिल्याबद्दल त्यांना ही शिक्षा. हो सकाळी शेपूची भाजी आणि चपाती, संध्याकाळी थांबा हो. सकाळी शेपूची भाजी आणि चपाती, संध्याकाळी थांबा हो. सकाळी शेपूची भाजी आणि चपाती, संध्याकाळी चपाती आणि शेपूची भाजी. चपात्याला तूप लावायचं? इकडे सल्याला तूप लाव नाही तर तेल लाव. चला काय पोर आहे, बापाच्या विरुद्ध शिक्षा लिहून तुम्ही गप्प बसा. वासू तू पुढे बघ. दुसऱ्या चित्तीला प्रार्थना सुरू करून ती तिसऱ्या चित्तीला संपली पाहिजे. मग आंघोळ रोज करायची. आंघोळीच्या आधीच्या गोष्टीला शिट्टी नाही, कारण तिथे शिट्टीचा काही उपयोग नाही. मग मग न्याहारी चहा वगैरे असलाच तर 6व्या शिट्टीला कपडे बूट चढवायला सुरुवात करायची, 7व्या शिट्टीला घराबाहेर पडायचं. ह्या झाल्या सकाळच्या 7 शिट्ट्या. संध्याकाळच्या शिट्ट्यांची सभा संध्याकाळी 5 वाजून. बस बस जनरल अटी. जनरल काय, रात्री 9 झोपायचं, 7 नंतर घराबाहेर पडायचं नाही. घरात दारू आणि सिगरेट बंद. घरात दारू आणि सिगरेट बंद. पाहुण्यांना भेटायची वेळ शनिवार रविवार 4 ते 6 उशिकाळी. थोडक्यात महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुरुंगात असलेली शिस्त आणि वेळापत्रक या घरात पाळलं गेलंच पाहिजे. बरोबर. माझे बाबा किडे जेलर होते. मला वाटलं सर्कस मध्ये होते. ते नेहमी म्हणायचे तुरुंगा बाहेर जगात, पण तुरुंगातली शिस्त पाळली गेली तर जग म्हणजे एक सुंदर नंदनवन होईल, कारण तुरुंगातील जग हेच खरं जग. थांबा. कोण म्हणाला असं? अण्णा ते नंदनवनच्या पुढचं जरा पुन्हा सांगा. किशोर जाऊ दे, 4-5 पानं मागे चालली तर मिळेल मला ते वाक्य. घे घे. जग हा एक तुरुंग आहे. किशोर असं शेक्सपियर म्हणाल. शेक्सपियरला शेपूची भाजी नको. वासू आता सर्वात महत्वाची अट. अण्णांना 6 महिन्यात धर्मेंद्र एवढं बनवायचं. त्यांची मुळात 28 इंच असलेली छाती 48 इंच झाली पाहिजे.
माझ्याकडे फक्त छातीची जबाबदारी आहे. बाई तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? आली. लास्ट काय काय तेने म्हणतोय मी काय आहे, आपण चर्चेत फारच वेळ वाया घालवतोय. एवढा तुमची पाचवी शिट्टी संपायला पाहिजे होती, त्या बाकीचा टाइम टेबल डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण दाढी आंघोळ आणि व्यायाम यांना चाट देऊ आणि निहारीकडे. नाही, व्यायामाला चाट नाही. आपण जगाचं नंदनवन कसं होणार मग? त्यापेक्षा आपण चहा आणि निहारीला चाट देऊ, पण व्यायाम झालाच पाहिजे. निहारीला चाट देऊ नका, आम्ही व्यायाम करतो. चला ना, कुठे गेले? व्यायाम कर. चला, काय मारत बाई आहेत काय? चला चला चला, उचल उचला मी आयुष्यभर शेपूची भाजी खाईन पण व्यायाम करणार नाही. किशोर, काय आज शेपूच्या भाजीत मुळा किसून टाकायचं आणि मीठही जास्त घालायचं. गोणीभर मीठ घाल, नाही व्यायाम कर. चपात्या कच्च्या भाजायच्या, चपात्याना तूप लावायचं नाही. नुसती कणिक खाईन, व्यायाम करणार नाही. अण्णा अहो म्हण, अजून वेळ नाही गेली. वासू, लाकडाचा भुसा शिजवून चपाती बरोबर खायची माझी तयारी आहे, पण मी व्यायाम करणार नाही. असं काय करता? अरे व्यायाम करताना शरीराला आणि मनाला किती यातना होता त्याची कल्पना आहे का तुला? काय मी धर्मेंद्र बनणं शक्य नाही. का का काय? धर्मेंद्र वयाच्या 12व्या दिवशी म्हणजे बारशाला धर्मेंद्र झाला. मी आता वयाच्या 62व्या वर्षी कसा होणार धर्मेंद्र? धर्मेंद्रला शेपूची भाजी नको, त्याचा अण्णा होईल. किशोर, तू वासूचं सामान फेकून देतो. बाई बाई, सामान काय बांधू, कुठे जाऊ? वासू, तू आता इथे राहायचं नाही. बाई असं करू नका, मला राहायला जागा नाही. बाई बाई, तुमचं हृदय किती विशाल आहे म्हणून सांगू काय विचारा? का का? कारण त्यांच्या हाताची मूठ विशाल आहे आणि हृदय हे हाताच्या बंद मुठी एवढं असतं की नाही? हो अण्णा, का नशा आपल्या चरणांपासून केवढा विशाल चरण आहे बघ बाई. मग तू त्यांना व्यायाम करायला तयार कर. मला की नाही ते धर्मेंद्र व्हायला हवे. अय्या, काय गोड दिसत नाही? कोण? अण्णा. शी, धर्मेंद्र मागचा वरती आहे. त्याच्या त्या प्रचंड बाहुपाशात हेमा मालिनी कशी अगदी कळीसारखी शोभून दिसते. तूही दिसतेस डेलियाच्या कळी सारखी. 30 वर्षापूर्वी मी सुद्धा दिसत होते हो हेमा मालिनी सारखी सुंदर, पण या संसाराच्या व्यापात काही काही म्हणून शिल्लक राहिलं नाही. काय दिसत शिल्लक राहिलेलं? काय म्हणजे सामान म्हटलं? आता मी थोडीशी स्लिम झाले तर मी सुद्धा दिसेन हेमा मालिनी पेक्षा सुंदर. वासू, इकडे इकडे, तुला खरं वाटतं हे? अरे वासू, तरुणपणी माझ्या मागे सुद्धा माणसाच्या चुंडीच्या चुंडी लागत होत्या. त्यावेळेला ही बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये नोकरीला असणार. किशोर, एखाद्या गजांच्या केबिन मध्ये बसले. खरंच रे वासू, माझ्या मागे माणसं लागायची. किंवा हिच्या वडिलांच्या तुरुंगातले कैदी असतील ते. कैदी सुद्धा शिक्षेत सूट मिळावी म्हणून काय वाटत? अण्णा, जगातले सगळे कैदी जीवावर उद्धार झाले. वासू, ते जाऊ दे, त्यांना विचार ते व्यायाम करणार आहेत की नाही. मी व्यायाम करणार की नाही? मी नाही तर व्यायाम करणार. मी नाही व्यायाम करणार अण्णा, असं काय? मी निश्चित करणार व्यायाम करणार. बाळासाठी करा, मी रस्त्यावर पडेन. अण्णा, इकडे इकडे. काय? अरे उद्या समजा मी धर्मेंद्र झालो तर ही अमजद खानचा सिनेमा बघून येईल. मग म्हणून मी अमजद खान झालो पाहिजे. अण्णा, मग मात्र जोडा शोभून दिसेल. मी म्हणलं अण्णा धर्मेंद्र झाले की तुम्ही हेमा, जोडा काय शोभून दिसेल? हेमा. चला अण्णा, चला बघ ना. उगाच काहीतरी डोक्यात खुळ घेऊन बसली नाहीतर काय? उगाच काहीतरी खुळ घेत. आधी तिला विचारून ये, नंतर ती अमजद खानची भानगड निघायची. निघेल का हो? नाही नाही म्हणत. मला फक्त तुम्ही धर्मेंद्र सारखी झालात की पुरेसे. नक्की? हो, अगदी नक्की. मग करणार का गडी व्यायाम? मी व्यायाम करतो, धक्काबुक्की करू नको. चला, मी आता तुम्हाला चारोळ्या घातलेले दूध आणि बदामाचा शिरा घेऊन देते. पण आई, जेवायला शेपूचीच भाजी ना? हो, ती शिक्षा आहे आणि ती भोगलीच पाहिजे. येस.
चोराच्या सुलट्या बोंबा अण्णा बोंबा नेहमी उलट्या असतात, उलट्या करून मारा आमच्यातनं फुटलास काय? अण्णा फुटलेलो नाही, सगळी व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला वेगळं जेवण पास ऑन करतो पाहिजे का नाही? बोय, व्यायामानंतर रमची व्यवस्था केली पाहिजे का नको? रम फोटो वाटत असेल तर बाथरूम मध्ये जाऊन बघा, तिकडे अख्खी रमची बाटली पडली बाथरूम मध्ये. माणी कुठे? चला अण्णा. अरे चला म्हणाला व्यायामाला चला. एक एक पेक नाही, आधी आधी व्यायाम मग रम. एक एक पेक किसान. मला नाही रे जमेल जमेल. चला उचला उचल. काल कसं शिकवलंय व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. बघो आयशा बस. व्हेरी गुड. जाऊ ना जाऊ. जरा जोर लावा जोर. येस. काय काय जोर काय लावा जोर काय लावा. चला वजनच मला जवळ ओढत आहे. नेहमी आमचं असंच होत. यातनं काही दुसरा मार्ग नाही करा वासू. कसला कसला म्हणजे बघ, झटपट शिरा, झटपट कॉफी, झटपट रसगुल्ले, तुझं काय झटपट धर्मेंद्र बनवणार यांचं नाही काहीतरी म्हणजे चार दिवसात धर्मेंद्र. बरं करे किशा. आज आज तारीख 27 की नाही म्हणजे अण्णा 31 तारखे. मेनो मेनो तारीख काय म्हणा? 27 वार गुरुवार महिना फेब्रुवारी साल 27. मेनो अण्णा विसरून गेलो होतो. आज आता इथे शीतल येणार आहे. शीतल शीतल. अरे कोण शीतल? म्हणजे काही सनसनाटी स्टोरी आहे का? ग्रेट स्टोरी. सांग ना किशा, लवकर दरवाजा लावून घे. कुठला? कुठलाही ला. मी बैठोय बैठोय तर सुना बघू सबका सर. नको बाई, इथे आपण व्यायाम करूयात ना. व्यायाम नेहमीच आहे, आधी शीतल मग धर्मेंद्र. हो ठीक आहे. काय माहिती का, अहो गेल्या महिन्यात मी पुण्याला गेलो होतो बघा आमच्या सेल्स कॉन्फरन्स साठी, कारण आमच्या कंपनीने एक नवीन प्रकारची ब्रेसियर तयार केली. हा नवीन प्रकारची म्हणजे हुक्स पाठीमागेच ना. बाजू उलट सुलट नाही, पण काय चांगलं क्लोदिंग, एक नवीन डिझाईन, अशी फर्स्ट क्लास ब्रेसियर तयार केली आहे. किती घातलं तर तुम्हाला? आम्हाला आम्हाला माहिती घातलेल्या बाईला असा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स वगैरे वाटायला लागतो. कशाबद्दल? जनरल. तर त्या नव्या प्रकारच्या ब्रेसियर संबंधी कट टू मेन स्टोरी. काही नाही, होती कॉन्फरन्स संपली मी बाहेर पडत होतो तेवढ्यात मला शीतल भेटली. म्हणजे काय बाई आहे ब्रेसियर वापरत असणार? थांबवलं लगेच विचारून टाकलं. ती म्हणाली बघितलं पाहिजे. म्हणून नॅचरली घेऊन गेले एका रेस्टॉरंट मध्ये 5 मिनिटं. पण म्हणलो अण्णा, त्या 5 मिनिटांनंतर तिने मायकडनं किती पीसेस विकत घेतले असेल? किती किती? एक ग्रोस 12 डझन 144 ब्रेसी असतो. म्हणजे वासू पोरीनं तुझ्यावर नांगर टाकला. अण्णा हे तर काहीच नाही. त्यानंतर ती 3 दिवस मला रोज भेटली. आता प्रत्येक दिवशी तिने मायकडनं एक एक ग्रोस पीसेस विकत घेतले. आपल्याला यायला आराम आहे, दिवसाचं काम तासात होतंय. अरे पडावाय म्हणलं करिया लवकर नाही. हळूहळू पडावाची हाऊस बोट व्हायला लागली. वासू दादा पडाव समजत होता, आधी लॉन्च निघाली, मोटर लावलेली. आई बोलवते का? आता कुठे? अरे राहू दे, तू काहीतरी बोटी बद्दल सांगत होता. बोट गेला गेला. बोटी बद्दल नाही, शीतल बद्दल. चौथ्या दिवशी मी तिला डायरेक्ट लग्नाचं विचारून टाक. म्हणजे तू तिच्या प्रेमात पडलास? ती माझ्या प्रेमात आधी पडली. मग लग्नाचं तू का विचार? सोपं आहे. गिरायकाचं समाधान हा संतोष ब्रीदवाक्य. ब्रीदवाक्य कोणाचं? तिचं. आमच्या कंपनीचं. आणि ती हो म्हणाली आणि नवरदेव म्हणून तुमची नेमणूक झाली. नाही ना अण्णा, अजून अपॉइंटमेंट लेटर नाही मिळालं, प्रोबेशन ऑर्डर मिळाली. आणि प्रोबेशनच्या किंवा इकडे टर्म्स काय? काय नाही बाबा टर्म्स आहेत. दर दिवसाला एक फोन करायचा, प्रत्येक आठवड्याला एक प्रेमपत्र खरडायचं, प्रेमरसाने थपथपलेलं. दर 15 दिवसानंतर पुण्याची एक ट्रिप, पण त्या ट्रिप मध्ये अत्यंत शीलवान आणि होत करू तरुणासारखं वागायचं. वासू वासू, तुझा अण्णा होणार रे. अण्णा होणार. मला अण्णा होणार. मग तुला शेपूची भाजी खायला लागणार रे. खायला लागणार. अब चल बे चल बे. मला सांग काय काय. अरे मी सुद्धा आधी असा वाघासारखा होतो पण मला रिंग मास्टर मिळाला. ती शीतल इथं कशाला येते? फायनल इन्स्पेक्शन. नंतर मी तिच्या बापाची मुलाखत घेणार. काय करतो तिचा बाप?
ते विसरून विचार. एक प्रॉब्लेम आहे. आई बाई पाहुण्यांची भेटायची वेळ शनिवार रविवार ती संध्याकाळी 4 ते 6. आज गुरुवार आहे. तिकडे आई शीतलला घरात घेणार नाहीतर तुला बाहेर जायला सांगेल. किशोर तू आईचा लाडका आहेस की नाही जरा पटव ना तिला. पटव? अरे अण्णांना जे 30 वर्षात जमलं नाही ते मला काय जमणार आहे. अण्णा काय म्हणतोय? नाही उपाय आहे. तू अशा आधी त्याला केलंस तसं मला गर्मी सांगतो. उपाय सांग. हे काय उपाय? उपाय उपाय हे बघ वासू, शीतल घरात आली पाहिजे. उपाय पाय 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 उपाय पाय पाय. आणि तू सुद्धा घरा बाहेर जाता का म्हणे? उपाय उजवा पाय. याचा अर्थ आमच्या हिला बाहेर कटवलं पाहिजे. माहेरी? माहेरी? अरे गेल्या 30 वर्षात फक्त 2 वेळा बाहेर गेली ती. एकदा तिचा बाप मेला म्हणून, दुसऱ्यांदा आई मेली म्हणून. कुठली मरते? हिची आई ठणठणीत आहे. अजून मला खांदा देईल तेव्हा जाईल म्हातारी. अच्छा अच्छा. पण मध्यंतरी तिला कांजिण्या झाल्या होत्या आपल्या बाईंना. बाईंच्या आईला तेव्हा ही गेली होती. दोन्ही मुलाला घे आपल्या बरोबर. हिची शिट्टी बॅगा सांभाळायला, तिकीट काढायला, रिक्षा पकडायला मी बरोबर. आता काय करायचं? तरी देखील एक उपाय. आमच्या तिला बरं का आवड आहे पिक्चरची. पिक्चर पाहायला पाठवा तिला. पण धर्मेंद्रचा नको. नाही नको. पण अण्णा अहो पिक्चर म्हणजे 3 तास पुढे काय? मार काय ते थाप सगळ्या शोजना पाठव म्हणजे आजच्या दिवसाचं प्रॉब्लेम सुटेल. किशा तू असा एखादा पिक्चर शोध की ज्याचा हिरो ओम पुरी आहे तो चालेल. बघतो पेपर मध्ये. अण्णा मला नाही वाटत अहो धर्मेंद्र नसेल तर बाई जाणं शक्य नाही सिनेमाला. तुला आणखीन एक उपाय सांगतो बरं का वासू. काय काय काय? तू तिला सांग मला पहाटे स्वप्न पडलं. तुम्हाला? मला नाही तुला. मला पडलं? अच्छा. पहाटेच्या स्वप्नांवर फार विश्वास आहे तिचा. अजून आहे म्हणाव स्वप्नात मला बाबा दिसले. कोणाचे? कोणाचे? काय? चिकणापूरचे गोधडी महाराज बाबा. चिकणापूरचे गोधडी? गोधडी महाराजांवर फार विश्वास आहे तिचा. म्हणाव गोधडी महाराजांनी सांगितलंय की माझ्या अंगात पडत. जमलं ग बाई जमलं. माझ्या धर्मेंद्रला जमलं. नीट ठरलंच ना. चला जमला असा दूध पिऊन. दूध दूध दूध. खाल्लं ना? खाल्लं. एक मिनिट एक मिनिट. आता रोज असाच व्यायाम करायचा. करतील करतील. वासू तू पाहिजे तर 2 महिने सुट्टी घे. बर म्हणजे त्याला एकच दिवस सुट्टी हवे. शीतल इथे कुठे कोण येणार आहे? काहीतरी सकाळपासून असं भ्रमिट्ट सारखं गडबड. सकाळ सकाळ बाई मी तुम्हाला मी सकाळपासून सांगेन सांगेन म्हणतो राहूनच जात आहे. काय? आज पहाटे मला एक स्वप्न पडलं होतं. हो? आणि त्या स्वप्नात तुमचे ते आले होते. कोण? चिकणापूरचे ब्लँकेट महाराज. गोधडी? हा गोधडी महाराज आले होते. त्यांनी मला सांगितलं की बाईंनी तुम्ही एका दिवसात 4 असे 4 दिवस म्हणजे 4 चोक किती अण्णा? 4 चोक 16 बहुतेक. 16 पिक्चर जर पाहिले ना तर अण्णा 3 महिन्यात धर्मेंद्र होते. मग मी ताबडतोब स्वप्नात तुमच्या वतीने त्यांना हो म्हटलेला आहे तर बघा किती फरक पडलाय तो. हे मसल बघा कसं उडतंय ते टन टन टन. ते उडते ते मसल आहे. सध्या एकच उडत आहे इकडचं. पुढलं उडलं हे बघा. उडलं उडलं बघायचं. उचला. अरे काय उचला काय? आता मी फार दमलोय. ते मला हा पेला ठेवायचं इथं. चाल बघा चाल. हाय 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 हाय. शाबास बघा बाई. आणि किती मेहनत घेतोय. आता या मेहनतीला जर दैवी शक्तीची जोड मिळाली तर काय होणार नाही. आणि ते नाही सांगितलं बाबा. ते चिकणे महाराज म्हणाले यातला एकही पिक्चर धर्मेंद्रचा बघायचा नाही. म्हणजे ते धर्मेंद्रला ओळखतात? हो. त्यांनी नाव घेतलं बा. आणि म्हणाले मला पुरी चालेल. आपल्याला चपातीने शेपू ना. पुरी पुरी ओम पुरी. हरिओम. ते म्हणाले हे सगळे पिक्चर ओम पुरीचे बघा. एवढे नसतील ना. एक पिक्चर 16 वेळा बघा. होना 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 होना. मला शंका यायला लागली. तुमचा काहीतरी डाव दिसतो. डाव काय? वासू तू चल. अरे मी काय चाललंय? काहीतरी काय कुठे
जाऊ नकोस रे हिच्या बरोबर सिनेमाला. नाही नाही नाही, पडद्यावर मारामारी सुरू झाली की ही बाजूच्या माणसाला बुद्धे मारते. मी दुसरा दिवस नेहमी झोपून काढतो. बाई मी आलो असतो पण काय आहे, दोन दिवस रजा मिळणं कठीण आहे की नाही? किशोर तू इथेच था, यांच्यावर नीट नजर ठेव. कुणी आलं गेलं ना तर नंतर मला सांग. अरे काहीतरी काय, मी जरा तोपर्यंत वॉश घेऊन. हो चालेल, वॉश घ्या आणि मग जाय. बाटली 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 बघा. अरे बाई काय फ्रेश दिसताय. अरे म्हणजे ती नेहमीच फ्रेश दिसते. हा मी बँक केला बाई. अरे तुम्ही काय दिसता म्हणून सांगून जाऊ. पुरे पुरे नाही मी सांगतो. चला चला लवकर तिकीट नाही मिळणार सेंट्रल टॉकीजला. अरे अरे एक मिनिट हा इकडे. अरे गाढवा माझा गॉगल दे तिला. विसरलो देतो देतो. असू दे बरं असतो जरा. हे घे हे घे. छान वा वा वा. आणि हे गे मॅचिंग. इकडे इकडे चला सावकाश चला कडे कडे रस्त्याच्या. अण्णा आई खरंच धडपडत चालली. चला अण्णा आजच्या दिवसाचा प्रॉब्लेम मिटला. तुला सांगतो वासू किती वर्षानंतर बरं का असा मोकळा दिवस मिळाला. वासू काय काय बाटली काढ. करेक्ट किशा बाटली काढ. वासू ग्लासन. किशा ग्लासन. वासू मला कंपनी दे. किशा मला कंपनी दे. देतो नको. काय देतो काय कंपनी. अभ्यासाला बसा. दूध की दूध कार्ट वाळ. अरे आईच्या वळणावर गेले. पण अजून एक प्रॉब्लेम शिल्लक आहे. कुठला प्रॉब्लेम? रजा. हा म्हणजे शीतल इथं येणार म्हणून तुला रजा हवी. नको का काहीतरी थाप मार. सगळ्या थापा मारून संपले अण्णा. शुभ प्रभात किशोर पंत. कोण ओरडतय? विनम्र बंडू येत आहे. कोण येत आहे? विनम्र बंडू. म्हणजे काय बंडू रे मालसांचा. पण विनम्र बंडूला तो आजू दारू न प्यायलेल्या अवस्थेत पाहिला नाही वाटत. दारू पितो. दारू पितो पण तू दारू प्यायलेला असेल तरच नॉर्मल असतो. दारू उतरली की त्याला चढते. बंडू बदलतो म्हणजे वेगवेगळे मूड. संशयी बंडू, ध्येयवादी बंडू, क्रांतिकारक बंडू, सत्यवचनी बंडू, तसा आता विनम्र बंडू. म्हणजे काय म्हणजे बघ बघ. काय महाविद्यालयात जायचं नाही का? हे बाबा गपचूप बसे बोर करू नको. पहिल्यांदा सांगतोय. हे असं बोलू नका पंत. आपण वित अर्थी जाणून घेण्यास उत्सुक असलेले. आपण अविचार करायचा नाही. चला महाविद्यालयात चला. अरे इकडे इकडे जवळ इकडे. कोण आहे? इकडे. अरे ताट. आपल्याला पाहिलंच नाही मी. जरा ताताना वंदन करून येतो. या या. हे ताता कोण? आपण बोलतो की ताता. ताट वंदन करतो. करेक्ट. अरे पडशील खाली काय शोधतोय? पाय पाय. हे माझे. हे बघ हे बघ हे बघ. ही जोडी माझी. आपल्या चरण कमलांच्या दर्शनाने मी पुनित झालो आहे. खायचं आवडत. पुनित पडतो. पुनित पुनित म्हणजे काय ते मलाही माहित नाही. पण तो एक पवित्र शब्द आहे. पवित्र आहे पवित्र आहे. अरे दादा. कोण दादा? मी दादा. आपल्याला पाहिलंच नाही. आता पहा आपण असंही वंदन करतो. आशीर्वाद द्या मला. दोनच पायात मला. एक आणि दोन इकडे थांब रे. ए बंड्या दारू घेणार का थोडी? अरे किशा एक ग्लास घेऊन ये. ग्लास त्याला बसायला काहीतरी चांगलंच घेऊन ये. तोपर्यंत मार घ्या. मद्यपान करणं शरीराला अत्यंत अपायकारक असतं. काय रे आपण इथे करू नका. इकडे काय नाटक करतो? बस इकडे. हे बसायला आणलं तो काय बापाची लाज करतो का? अरे डबर वाजवायला होळी आहे का? अण्णा बाकीचं काही बसायला शिल्लक नाही. आईने बसून बसून मोडून ठेवलंय. बस बस चालेल ना आपल्याला. बस सरस्वतीच्या मंदिरात मद्यपान करून राहणं हा त्या देवीचा अपमान आहे. मिशा ग्लास भर. त्याचा तुझा नाही. परतीने आला पाणी घाल. त्याला अलर्जी आहे पाण्याची. या मला नको आहे. अण्णा सांगा. एक ग्लास घे हो बंडू. काही होणार नाही हो. घे. ठीक आहे. आपल्या आज्ञेचं पालन म्हणून फक्त एकच प्याला रिता करू. आणखीन एक. आता काय पितो रे? आज्ञेचं पूर्ण पालन व्हावं म्हणून. काय
काय प्रॉब्लेम आहे? असं उलट आहे का? चांगलं आहे, चांगलं चांगलं. नाही पण तुम्ही असे सगळे मैताला जमल्यासारखे का बसला? मैताला म्हणे भाषा आयडिया मैताला ऑफिसला फोन कर आणि सांग घरी कोणतरी मेले मेले नको. या मरणा बिरणाच्या भानगडी नकोत. त्या भानगडी पुढे फार वाढतात. त्यापेक्षा मी आपल्या ऑफिसला जातो. तू ऑफिसला जातो आणि शीतल इकडे आल्यानंतर आम्ही काय करायचं? कोण शीतल? ती नेनेची इकडे येणार आहे. नेनेची नाही रे, वासूची होणारी बायको. ती इकडे येणार आहे म्हणून त्याला दांडी मारायची आणि दांडी मारायला कारण हवं. एक्झॅक्टली. ए काहीतरी थाप मार, नाहीतर असं कर बाप मेला म्हणून सांग. काय नाहीतरी मी बाप मेला असं सांगून कॉलेजला दांडी मारली होती की नाही? काय प्रॉब्लेम नाही. म्हातारा तिकडे शंभरी गाठतोच आहे, काय होणार नाही. वासू सांग रे काय नको. अरे फोन कर, मी सांगतो. तू साहेबाला फोन कर, नंबर फिरव, प्रॉम्प्टिंग कर. काय नंबर फिरव? फोन कर, फोन कर आणि साहेबाशी बोल. साहेबाला सांग म्हणावा म्हणावा सासू मेले माझे. मी आज कामावर येत नाही. 3 दिवस दांडीची सोय, परत 13 वेळा दांडी, मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध, आयुष्यभर सोय. हसू नको सासू नको. अरे मला शीतलच्या काय घरची कल्पना नाही आणि सासू एकदम. मी नंबर फिरवतो, काय नाटक करतो, नुसतं फोन करून सांगायचं. होत नाही. तो साहेब आलाय का रे आमचा? काय होत नाही. हॅलो रेडीमेड गार्मेंट्स प्लीज होल्ड ऑन. फोन आलेली पोरं उद्धट काय झाले बोलता येत नाही आपलं. हॅलो अरे वा सर, तुम्ही स्वतः फोन घेतला? अरे वा, मी वासू बोलतोय सर, हाऊ आर यू? काय ए गाढवा बोलू दे ना. अरे हसतोयस काय? घरी मेले ना कोणतरी. हॅलो सर, मी वाजू बघतो सर. सर मी आज येऊ शकत नाही ऑफिसला. सासू मेली, माझी सासू वारली सर आज पहाटे. बायकोची आई, माझ्या बायकोची आई वारली सर. हो हो, म्हणजे सासऱ्याची बायको. बरोबर. कशानी 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 सांग काहीतरी. काय? गर्भा खेळताना पडली सर. ती गर्भाशयाच्या विकाराने वारली सर. एकदम अच्छा अच्छा. उद्या येतो सर, उद्या येतो. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. सांग काय व्यवस्थित बोलायचं. प्रॉब्लेम नाही ना काही? बसा बसा. जॉईन बोलणं देत अण्णा. तुमची ही धर्मेंद्र स्टोरी आहे ना, सगळ्या गावभर झाली. अरे पब्लिक हल्ली नाक्या नाक्यावर चर्चा करत असत. हल्ली किशोरची आई पण म्हणे हेमा मालिनी सारखी दिसायला लागली. ती गेली कुठे? गॉगल लावून गेली कुठे? तिला कटवली रे शीतल येणार म्हणून. ए वासू काय का शीतल दिसते कशी? शीतल तुला काय करायचं? म्हणजे काय ती आल्यावर आम्ही लगेच सटकायचं ना. हो काय हो काय बाबा, मी विसरूनच गेलो. हे घर तुमचं आहे, मी आपलं एक साधा पेईंग गेस्ट आहे. पण जरा मला मदत करा ना. हेल्प मी प्लीज. येस. की ती इथे आली ना की नॅचरली मला थोडीशी प्रायव्हसी लागणार नाही का? तुम्ही जा म्हणजे काय अगदी लगेच नको काय जायला. वेळा जरा वेळ द्यायचा. म्हणजे काय की तिथे आली बसली ओळख वगैरे झाली की मग जायचं. ओळख झाली की तुम्हाला काहीतरी इशारा करेन मी. काय करेन? असं हसून सांगेन बरं का? असं केलं की जायचं का बरं का? अण्णा तुम्हाला सांगायला जरा मला जडच जाते. पण मी काय करू, बाहेर कुठे असं आम्हाला मनमोकळेपणाने असं प्रायव्हेटली कुठं काही गुजूगुजू बोलायलाच मिळत नाही. बोलायला फक्त ती इथं बोलायला येते ओनली. नाही बोला ना. बोला अण्णा. त्यानंतर प्लीज कुणी चाटपण करू नका, मुलगी सोजवळ आहे. एका आठवड काय काय ही माझी बरं का धर्मेंद्रची स्टोरी सांगायची. मी कधी केलाय चावटपणा? माझ्यासारखा सोजवळ माणूस सापडायचा पण नाही.
हे किशा बाटली उचल भांड्या ग्लास भांड्या उचल चल लवकर चला आवळावर करा आवळा आणि घ्यायचं राहू दे नंतर पार्टी करू आपण नंतर पार्टी चला 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 लवकर या आवळावर करा आवळावर करा किशोर ए किशोर आता येईल बाहेर बाहेर हॅलो लवकर ये काय हे उचल हे उचल लवकर उचल टर्मिनोलॉजी है दो है अच्छा अच्छा घुस घुस बिंदास घुस बिंदास घुस बिंदास शीतल अगर रडू नको मी घुस आहे मी मीन आहे मग झालं तू एक कबूल करतोय खरंच ग मी मीन आहे तू एक खरंच कबूल करतोय खरंच मी मीन आहे म्हणजे तू खरंच मोठा मी देव माझा बरोबर आहे मी तुला किती वेळा सांगितलं कसलं कोडवट वापरत जाऊ नको मला कळत नाही म्हणा काय मी जरी मीन असतो ना तरी तुझ्या जाळ्यात गुरफटलेला आहे तुझ्या नयनांच्या जाळ्यात नयनांच्या जाळ्यात माणूस गुरफटतो की नाही आणला हो हो मी सुद्धा एकीकाळी आमच्या हिच्या नयनांच्या गप्पा मारायला आपण बागेत बसलोय ते वाटलं का तुला वाचू मी असं म्हंटल ना शीतल तू ती प्रेम एंट्री का घेतली सांगो आल्या आल्या तुम्हाला मीन म्हणजे मासा म्हटल्यामुळे मला असं वाटलं की तू रोमॅन्टिक मूड मध्ये आहेस म्हणून पाय तर आपण चहा पिऊ आणि मग मी तुला माझा यार की मी नाही ना म्हंटल मी तुला मीन माइंडेड मधला मीन म्हंटला असं म्हणलं नाही मला या बंड्याने चुकीची माहिती दिली कुठे तू बंड्या बंड्या जाऊ दे रडते समजू काढला शीतल शीतल तू मला माइंडेड मधलं मीन का म्हंटल सांग ब्रेसियर्सची क्वालिटी खराब निघालेली दिसतीये आपण रिप्लेस करूयात का तू फसवलंस असं म्हंटलं मी कंपनीने फसवलं असं नाही म्हंटल आम्ही कधी फसवलं शीतल तू काय सांगशील तर मला कळेल सांग काय झालं सांग शीतल शीतल तू आधी बोल आणि मग रड ठीक आहे अरे काय झालं माहितीये का काय झालं स्टेशन मध्ये आला ते विचार केला कि तू ऑफिस मध्ये आहेस का घरी आहेस पाव म्हणून आपलं काय ठरलं होतं शीतल कुठपर्यंत आले होते रे मी स्टेशन पर्यंत तर मी तिथून तुझ्या ऑफिस मध्ये फोन केला तर त्याने मला सांगितलं तुझी सासू आली म्हणून तू आज कामावर शीतल वेडे अगं माझी सासू वारली तुला काय एवढं वाईट वाटतंय पिकलं वगैरे काय काय म्हणलं बरोबर या जगा हा हा या जगा लवकर सांगा कोण अमर आहे मी नाही मी पण नाही ती पण नाही या जगात कुणी अमर नसतं शीतल म्हणजे वाचू तुला सासू होती त्याशिवाय तू मरणार कशी सिम्पल लॉजिक आहे की नाही मला एकदा शेवटचं खरं खरं सांग आता काय मी तुझी कितवी बायको पहिलीच ती सुद्धा होणारी मग तुला सासू कशी असेल बावळट नाही अगं सासू म्हणजे माझ्या बायकोची बोलो
शीतल अगे रडू नको ती माझी सख्खी आई नव्हती काही म्हणजे सख्ख्या बायकोची सख्खी आई किंवा सख्ख्या सासऱ्याची सख्खी चुलत चुलत आई नाही सासू सासू हा ती चुलत सासू होती म्हणजे तुला चुलत सासू देखील होती ना म्हणजे चुलत भावाची सासू हो की नाही तिला काय चुलत सासू म्हणतात का झालं लफडं झालं आता निस्तर कसं ते बरोबर आहे दोन दोन लग्न गेली की अशी लफडी व्हायची माझं तुला एक लग्न झालेलं नाहीये मी सांगतो मी काय शीतल तू इथे येणार म्हणून वासूला मारायची होती दांडी आणि दांडी मारायला काही कारणच नव्हतं सगळी कारण आपली संपलेली पण दांडी मारणं आवश्यक तेव्हा कुणीतरी मेलं पाहिजे तेव्हा अण्णांनी सांगितलं की सांग सासू मेली म्हणून मी ऑफिसमध्ये फोन केला अण्णांना सांगितलं माझी सासू मेली मी काय ऑफिसला येत नाही म्हणून त्यांनी तुला पण तेच सांगितलं तेव्हा हा सगळा लफडा अण्णांमुळे ठीक आहे पण आता सगळं भागलं की नाही विचारलं पाहिजे सगळं मिटलं की नाही ते सगळं मिटलं का आता अर्थात काय झालं चल आपण तिकडे जाऊ नाही नाही थांब थांब आधी ओळख करून देतो मग तोंड ओळख हे अण्णा वाघमारे लचके लचके मी यांच्याकडे राहतो पेंगेस म्हणून हाय माणूस चांगला आहे हा त्यांचा मुलगा किशोर हॅलो लांबून लांबून इकडे उभारा कुठला आणि हा आमचा मित्र बंडू सध्या नॉर्मल आहे पडशील पडशील आणि शीतल हा आता ती ओळख वगैरे सगळं झालेलं आहे तेव्हा मग काय म्हणाला थांबत नाही म्हणतोय चालेल गेला तरी कधी म्हटलं छे छे अरे असं कसं शीतलच्या हातचा चहा तरी चाखू दे आम्हाला बसा 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 चहा वगैरे काही येत नाही एक काम कर रडू नको बाकी काही कर रडू नको स्वयंपाक घर कुठे चला ना मी दाखवतो तिकडे अंधार असतो चला चला मागे या आती स्वयंपाक लवकर आती लवकर आती लवकर बाहेर ये तू आधी बाहेर ये काय झालं लफडा मिटलेला नाही लफडा मिटला नाही म्हणजे वाढलाय कसला तुझ्या ऑफिसचा काय झालं का अरे माझ्या आत्ता लक्षात आलं तुझ्या ऑफिसमध्ये फोन केल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुझी सासू वारली म्हणून तू आज कामावर यायचं आणि आता तुझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना इकडेच यायला निघाले तुझ्या सासूच्या अंतयात्रेला अण्णा बघितलं अरे आमच्या ऑफिसमधली माणसं किती कोऑपरेटिव्ह येते एक नंबरची हौशी मागे त्या टिसवाची सासू एकदा वारली होती बरं का रात्रभर अशी मुर्देपाशी बसून राहिली एक क्षण तिथलं ऑफिस मधली माणसं येत झालं आता दिसतं कसं ते आपण काहीतरी मार्ग काढू यातून फक्त एकच मार्ग दिसतोय मला कुठला स्मशानाचा राम बोलो भाई राम बोलो राम तो बघा तो बघा सरणावर मी मला स्वतः जळताना दिसतोय लाकडं आणि लाकडा सगळं दडदडा दडदडा जळतोय आमच्या त्या हरमपूर मॅनेजरनी ती पहा माझी चिता पेटवली माझी कवटी काढकर फुटली आणि आमचा मॅनेजर हसतोय माझी नोकरी जाणार आता किशोर बंडू टाइम्स ऑफ इंडिया मिळेल सेल्समन वॉन्टेड अरे वासू वाशा मला जरा विचार करू नको आधी अविचार करून जा आता विचार कर अरे वासू तू कुठं चाललास ऑफिस मध्ये त्याला जाऊन सांगतो काय तिकडे कुणी येऊ नका माझी सासू पुन्हा ऑटोमॅटिकली जिवंत झाली सासू जिवंत झाली झाली सासू जिवंत होणार कशी झाली रे काहीतरी काय रे वासू ए माई दारू उतरायला लागली नाही या जगात काय वाटलं होतं की नाही दोन डोक्याचं मूल होतं पाच पायाचं वासरू होतं माझी सासू का नाही जिवंत असं काय बघतो की ए शीतल तुझी आई कुठे तिला बोला इकडे आई माझी आई कशाला रे मी सांगतो तुझी आई हे वा हा वासू या पोटाचा प्रश्न आहे
गारमेंट कंपनी सारखी एक भांडवलदार कंपनी जर वासूची वाकरी हिरावून घेणार असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही. बोला क्रांतिकारी बंडू. मी दारू म्हणतो थांब. आता तो क्रांतिकारी बंडू आहे बरं का. भाषण देते कशाला. हे बघ तुझी आई ती सासूची वासू. वासूची सासू तिनं मरावं असं माझं म्हणणं नाही. पण मेल्यासारखं चार पाच तास पडून राहिलं काय हरकत. वासू नाही माझ्या आईने. हा काय अजिबात नाही. झाडू नको नीट सांग त्याला. अजिबात नाही. अरे जी आई आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी चार तास झोपायला तयार नसेल ती आई कसली. असल्या आयांची होळी गेली पाहिजे. मी तुझी होळी करी ना. बोला बंडू 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 दमला अशी. शोषितांचं दुःख मला पाहत नाही. शोषण करणाऱ्यांचे अत्याचार थांबवले पाहिजेत. म्हणूनच घसा ओला कर. मी करतो. काय प्रॉब्लेम आहे. असं आहे ते. काय बंडू बरं का. कुठून तरी सासू आणली पाहिजे. ब्रिलियंट आयडिया. किंवा 60-62 वर्षाची एखादी ऑलरेडी मेलेली बाई पण चालेल. किंवा 60-62 वर्षाची बाई जी मेल्यासारखी पडून राहील. किंवा 60-62 वर्षाचा पुरुष जो बाईचे कपडे घालून मेल्यासारखा पडून राहील. असा पुरुष आपल्याला. साठ बासष्ट वर्षाचा पुरुष बाईचे कपडे घालून वासूची सासू म्हणून फक्त 4-5 तास मेल्यासारखा पडून राहिलाच पाहिजे. माझ्याकडे बघू नका. काहीतरी काहीतरी भयंकर योजना शिजते तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात. अण्णा तुम्ही माझी सासू म्हणून 4-5 तास नाही पडून राहणार. मीच का म्हणून. आयडिया तुमची म्हणून. आणि आमच्यातला कुणीही 60-62 वर्षाचा नाही म्हणून. भलता खेळ आहे हा अंगाशी. काही अंगाशी येणार नाही अण्णा. बघा तुम्हाला समजून सांगतो. आमच्या ऑफिसमधली गरीब बिचारी माणसं 1-2 तास मुडदाजवळ बसतील कंटाळतील निघून जातील. मग तुम्ही उठायचं. पटलं तयारी करा. आणि नाही गेली तर कशी. नको रे नको. तुझ्या ऑफिस मधली मंडळी फार कोऑपरेटिव्ह आहे. तू मगाशी म्हणालास ना ते डिसूजाची सासू वारली तेव्हा रात्रभर बसलो होती म्हणून. हे बघा अण्णा आम्ही त्या सगळ्यांना कटवतो. यू डोंट वरी अण्णा. आणि नाही कटवलं तर हे प्रकरण माझ्या अंगाशी. अरे आता शेवट स्मशानात होतो. शेवट नाशिकला होतो पण आम्ही ती वेळ येऊ देणार नाही. अण्णा अण्णा सासू ही मेलीच पाहिजे. आणि अण्णा तुम्ही वासूची सासू झालं पाहिजे. अण्णा पलंगाखाली लपता का अरे. बघा मी मी मेलो तरी पलंगाखालून बाहेर येणार नाही. अरे पण मेल्यावर तुम्हाला चॉईस कुठे राहतो अण्णा. तसं मी माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवीन की मेल्यावर सुद्धा मला पलंगाखालून बाहेर काढू नये म्हणून. आत्ता कागद पेन आणतो. मृत्यूपत्र लिहा ना प्लीज. इशा भवानीच्या कृपेने जर मी जिवंतपणे या पलंगाखालून बाहेर आलो ना तर आधी तुझ्या कानाखाली पेटवीन. चालेल पण आधी बाहेर तर या ना. असं काय करताय. बघा ऑफिस मधली लोक आत्ता येऊन टपकतील बाहेर. बघो येऊ देत मी येणार नाही. मग त्यांना काय सांगायचं. थोडा वेळ थांबा सासू तयार होते. अण्णा 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 काय कबूल केलं. मग तुम्ही बाहेर यायला सांगा. बघू अण्णा
तुमच्या वाटणीची शेपूची भाजी आम्ही खाऊ. हे बघा हे बघा, या पलंगाखाली बसून सगळ्या जगातली शेपूची भाजी खायची माझी तयारी आहे. मी बाहेर येणार नाही. अण्णा, तुमच्या वाटणीचा सगळा व्यायाम मी करतो. माझ्या वाटणीचा व्यायाम करतो? माझ्या बायकोशी लग्न पण करशील? अण्णा, तुमच्या ऐवजी मी जुडो शिकतो. अरे, तुमच्यापेक्षा तो जुडो शिकवणारा घटोत्कच परवडला. तो नुसतं बुकलतो आणि रिंग सारखं इकडून तिकडे फेकतो, पण असं साडी चोळी घालून मेल्यासारखं पडून राहायला सांगत नाही. काय झुरळ झाले पलंग. काय करता, माझी नोकरी वाचवा, या ना बाहेर. हे बघ, हे वाचू काय माझ्या, नुसतं बरं का मेल्यासारखं पडून राहायला हरकत नाही, साडी चोळी घालून म्हणजे काय. त्यापेक्षा तू ऑफिसमध्ये फोन करून असं का सांगत नाही की माझा सासरा मेला म्हणून. सासू मेली हे तुम्हाला चुकून सांगितलं. सांग आता असं नाही सांगता येणार अण्णा. अरे का काय, तर मगाशी फोनवर काय सांगितलं ऐकलत ना? काय, माझी सासू गर्भाशयाच्या विकाराने मेली. सासऱ्याला असतो का गर्भाशय? पुरुषांना नसतो म्हणून तुला कोणी सांगितलं? काही काही सासऱ्यांना असतो गर्भाशय. काहीतरी बडबड नका, बाहेर बघू. आणि साडी चोळी नेसा बघू. हे कुंकू लाव. काका वासू, तुझा सासरा जिवंत असतो ना? अण्णा, कुंकू लावलंच पाहिजे. अण्णा, तुम्हाला आमच्या कंपनीची नवीन ब्रेसियर देतो घालायला. काय रे, म्हणजे अण्णा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि असं हे घाबरतायत का आम्हाला? अण्णा, मुर्द्याचं काम एकदम सोपं असतं, काही करायचं नाही. चार पाच तास पडून राहायचं, हलायचं नाही, बोलायचं नाही, चालायचं नाही, एखादी झोप काढली तरी चाल. ए, झोप नको, झोप नको. ते घोरतील. हो, मोठ्याने घोरतात. नाही तर कुशीवर वळतील. काय नाही वळणार. का, कसे वळतील? अरे, आपण त्यांना बांधणार नाही का तिरडीला? तिरडी म्हणजे तुम्ही तिरडी आणणार? नको. सगळं कसं व्यवस्थित झालं पाहिजे. थोडक्या करता कंजूशी कशाला? अरे, पण तिरडी कशाला रे? मग काय पालखी हवे? अण्णा, काय माहितीये का, आता मैताच्या घरी तिरडी वगैरे आणून ठेवावी लागते. हो, लागते. अण्णा थांबा, हे पैसे घे आणि एक फर्स्ट क्लास तिरडी घेऊन येतात. बघ, चांगली छानशी लांब लचर. काय झालं? नुसती तिरडी नाही, हे मडक सुद्धा आणावं लागेल. मडक? घरात कोळसे आहेत का? कोळसे का? त्या मडक्यातून विस्तव न्यावा लागतो. अण्णा, आपले कोळसे कुठे आहेत? मला नाही माहित. नाही, त्या बाथरूमच्या माळ्या रख पोताय पाहिजे तेवढे घे, मी जाऊ. काय काय किशा, आता काय झालं अण्णा? तुला हे काय बापाच्या लग्नाची तयारी वाटली का रे? घरचं कार्य असल्यासारखं उंडार त्या मगा बसून. अभ्यासाला बसा आणतो. हे बघा, आता तिरडी पण ऑर्डर केली, बाहेर बघू. ए वासू बंडू, ए काय रे, काय रे माझा असा अंत बघताय? हा, ते गार्दी तसे नारायणराव पेशव्यांची वाट बघत उभे होते. बरोबर, नारायणराव पेशवे. मला वाटलं माझा बाहेर असे तुम्ही. मी नाही, मी नाही येणार. मी नाही, मी नाही. काय करता अण्णा? वेळ ते कोण असतील? ते माझा भूगोल कच्चा आहे. हे सगळ्या इतिहासात येतं अण्णा. हो, सगळा इतिहास भूगोलात येतो आणि माझा भूगोल कच्चा आहे. माझे सगळे विषय कच्चे. एक विषय पक्का आहे. कुठला? बाई. बाई? अरे, तिला मी विसरून गेलो. ती आता इथं आली म्हणजे मी मेलो. तू काय माझी उलट तपासणी घेतेस का? शीतल फार भानगड्या वाशा. नाना लफडी, तू नाच सोड त्याचा. अरे वासू, काय एका गरीब मुलीच्या आयुष्याशी खेळतो? अण्णा, तुम्ही माझ्या आयुष्याशी असं खेळतो? आम्ही अण्णांच्या बायकोबद्दल बोलतोय. त्यांचा आणि तुझा काय संबंध? बरू दे, साड्या कुठल्या आणल्या बघू. बघ, ही दोन नऊवारी लुगडी, हे ब्लाऊज, यातलं कुठलं नेसवायचं ते सांग. यातलं मला वाटतं आपण असं करूयात. काय ते मला काय विचारते? तू कोणाला विचारू? नेसणारे अण्णा, त्याला विचार कुठला आवडेल. हो, अण्णांचा चॉईस नाही का? अण्णा, त्यातलं कुठलं आवडेल, कुठलं नेसवायचं? म्हणजे हिरवा कुठला आवडेल? गोरा रंग. तुम्ही गृहित धरून चालला हे पलंगा खालून, पलंगा खाली मी लुगडं नेसणार आहे म्हणून. मग पलंगा खाली लपून तुम्हाला लुगडा कसा नेसता येईल? मी लुगडं नेसणार नाही. मग काय मॅक्सी हवाय? मी बाईचे कुठलेही कपडे घालणार नाही. हे बघा अण्णा, तुम्हाला कपडे हे घातलेच पाहिजे. कपडे घालणार नाही तर काय असेल? लेंग्यावर उघडे झोपणार? हे लेंग्यावर उघडे काय झोपणार? असं झोपले तर प्रॉब्लेम नाही होणार. असं कसला प्रॉब्लेम होणार? काय लोकांना कळणार नाही का अण्णा पुरुष आहेत म्हणून? अय्या हो रे. काय, मी बाई म्हणून झोपणार नाही. अरे मग कोण म्हणून झोपणार?
मी झोपणारच नाही, मी मी नुसता बसून राहणार, पलंगा खालून तुमची गम्मत पण बघणार. काय अण्णाला जरासा हट्ट करायचं असेल तर करू द्याट. आपण बाकीच्या तयारीला लागूया ना. कसली डोंबाची तयारी करते आणखी. तू असं काय करतोय? काय झालं? तुझ्या ऑफिस मधली मंडळी यायची आहेत ना. हो ना. मैताला हो अण्णाला ठेवायचं कुठे? अरे ओ ह्याला मी विसरूनच गेलो होतो. अण्णांची डेड बॉडी कुठे ठेवायची? पंड्या आयडिया. एक काम करूया आपण, अण्णांना इथे असं उभं ठेवूया बघ. इथे 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 सिच्युएशन बघ. काय काय ऑफिस मधली अशी माणसं आली ना पटकन दिसतील. अरे काय पटकन दिसतील? काय पटकन दिसायला तो काय शोपीस आहे? नाही कुठे. त्यापेक्षा आपण इथे ठेवूया. चालेल चालेल. पासू बंडू अण्णाने इथे ठेवूया. आता इथेच काय? अरे अगदी दाराकडे होण्याने आल्यावर लगेच दिसतील. दारा जवळ नको. अरे पळायचं ते एखाद्या वेळेला. तुला मगाशी सांगितलं ना ते नाही पळणार. आपण त्याला बांधणार नाही का तिरडीला? मी तुम्हाला फायनली सांगतोय, मी बाहेर येणार नाही. तुम्ही सर मध्ये मध्ये बोलू नका. नाही तर काय आमची लिंक तुटते ना. वासू रडण्याचं काय? रडण्याचं रडण्याचं ना, तुम्ही काळजी करू नका. रडण्याचं काम बहुतेक मलाच करायला लागेल. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही प्लेबॅक द्या, आम्ही तोंड हलवू. तोंड काय हलवू? अरे त्या लोकांसमोर आपल्याला पण रडायला पाहिजे. लोकांसमोर आल्यापासून रडतंय यायला. वासू मी प्रॅक्टिस करत होते. नको. हे बघ वासू, सासू तुझी मेले ना, मग तू रड. चालेल. मी थोडासा चेहरा नर्वस करीन. कसा? अरे चकणं बघायचं. हे बघ नर्वस नर्वस. वासू उदबत्त्या लागते. उदबत्त्या आल्याला जेवायची पंगत वाढायची. उदबत्त्या कशाला? उदबत्त्या लागतात. बाबा भांडू लागतात की नाही? हे लागतात लागतात. उदबत्त्या लागतात आणि तोंडात तुळशीचं पान. बनारसी पान किमान जाफराने 120 शेकेली तुकडा. जा भांड्या आता उदबत्त्या घेऊन ये आणि ते बाहेर तुळशीचं रोपतंय ना त्याची पानं तोडून आण. हे भांडू भांडू. काय काय आत्याने कुठलं पान सांगितलं? बनारसी जाफरानी शेकेली तुकडा आणायला पाहिजे. कशाला? अरे म्हाताऱ्याची शेवटची इच्छा आहे पूर्ण करायला नको. डेड बॉडी पान खाऊन झोपते. ठुंकड्याकडे ठुंकडा जाऊ दे. काय झालं? हे वासू अण्णाला ना आपण हिरवं पातळ नेसूया. हिरवं काय आणि जांभळं काय सगळं सारखं शेवटी. अरे तू असं काय करतोस? सवाष्ण बाईन मेल्यानंतर तिला हिरवंच पातळ नेसवतात. अरे अण्णा तुम्ही सवाष्ण नाही का? चिकने दिसतील हिरवं झाड. पण ब्लाऊजचा मोठा प्रश्न आहे बाबा. कसला हिरवा मॅचिंग ब्लाऊज इकडे? अरे मॅचिंग आहे रे, पण एवढा मोठा आहे की तो अण्णाना होणं शक्य नाही. सहज 2-3 अण्णा राहतील त्याच्यात. काम करे काम करे, तू पटकन टॅक्सीने घरी जा आणि तुझा छानसा हिरवा ब्लाऊज घेऊन ये. चालणार नाही? का नाही? माझे सगळे ब्लाऊज स्लीवलेस आहेत. चालतील. अरे चालतील काय? नऊवारी लुगडा आणि स्लीवलेस ब्लाऊज का नाही घालत? नाही घालत. परवा बाई पाहिजे काहीतरी सांगू नको. मी काम करणार, हा ब्लाऊज चढव, थोडं पॅडिंग करू. थोडं नाही, जास्तीच करावं लागेल. तू उघडून बघ तर खरं आधी. काय जिताल? काय चला आपल्या लग्नात अंतरपाट आणायला नको. कडाचा रे ब्लाऊज अण्णांच्या बायकोच आहे. एवढ्या जाड आहे. तुला वाटलं ते आपण पॅडिंग करून वासू. हे बघ उदबत्त्या. शाबास. तुळशी. व्हेरी गुड. आणि गुलाल. गुलाल? गुलाल कशाला? अण्णांच्या छातीवर पेरायला. इथे पण टाकायला. हे बघ गुलाल टाकायला. मग एवढा पुरणार नाही का? 1 किलो लागेल. 1 किलो? अरे 1 किलो गुलाल लागायला त्यांची छाती काय अमजत खानची छाती आहे काय? हे बघ हे 1 किलो. आता हा तंबू अंगावर चढवला की 1 किलो नाही लागणार. अरे पण पॅडिंग करायचं आहे ना त्यांना. शीतल पॅडिंग काय? पॅडिंग मी करेन रे, पण 15 मिनिटात पॅडिंग कसं होईल? फायनली सांगतोय मी बाहेर येणार नाहीये. माझं उरलेलं सगळं आयुष्य मी पलंगा खालीच काढणार आहे. अण्णा तुमचं फार चाललंय. नाही तर काय बघ, तिकडे माझ्यासारखा मुलगा कॉलेजला दांडी मारून वासूला मदत करतोय, तुम्ही फार करता अण्णा. पण उत्सव मूर्ती तुम्ही मला म्हणताय? अण्णा असं काय करताय? साधं झोपायचंय 4-5 तास. अण्णा दर 15 मिनिटाला तुम्हाला चहा देऊ, अधून मधून सिगारेटचे झुरके देऊ, तिरडीवर गादी टाकू म्हणजे बांबू टोचणार नाही, चितेवर उषाखाली उशी देऊ, तुमचं काय जातंय कबूल करायला? चालणार मी? अण्णा चितेचा प्रश्न कुठे आला? अरे स्मशानात चिता नसती तर काय सोफा कम बेड असतो? अण्णा आपल्याला स्मशानात नाही जायचं.
मग तिरडी घेऊन कुठे महालक्ष्मीला जाणार? ते केवळ अॅटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी. हो का? आणि विस्तव कशाला हवा? लोकांना दाखवण्यासाठी. मी बाहेर येणार नाही. मी लुगडं थोडी नेसणार नाही, तुम्ही दुसरा कोणतरी बघा. मी लुगडं थोडी नेसणार नाही म्हणजे नाही. अण्णा असं करू नका ना, वासूच्या नोकरीचा प्रश्न आहे ना अण्णा, प्लीज. माझ्या आबरूचा प्रश्न आहे अण्णा. असं काय करतो, आपल्याकडे वेळ नाही हो. या ना बाहेर. अण्णा माझी नोकरी जाईल हो. या ना. नाही दादा. काय हो अण्णा? अण्णा अण्णा या ना हो. अण्णा अण्णा गेले के काय अण्णा? अरे मला वाटलं रेडीमेड आपल्याला. या ना बाहेर. नाही दादा. तुम्ही पलंग करायला बाहेर येत नाही काय? परत परत विचार सांगितलं ना येणार मला. नका येऊ जा, आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. छप्पन सासू बघ ना ऐका. नाही सासू मिळताना मुश्किल. छप्पन सासू कुठून आणून दे? करे गेले वाटत हो, पण म्हणत नाही. माझ्या राशीला लागले होते. एक तो शनी, दुसरा मंगळ, तिसरी ती साडेसाती. गाई ग, पाठीला रग लागली रे देवा, पाय पण आखडले रे देवा. अण्णा कोण रे तू? फेरीवाला आलाय काय विकायला? त्याला बाहेर काढा रे कोणीतरी. अजून इकडे कुठे जाणार अण्णा मी? अरे 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 अण्णा, पाठीला रग लागली का तुमच्या? लागू देत. बिचाऱ्यांचे पाय किती आखडलेत बघ. अगोदर सरळ करा ना. नाही करा तर सरळ करा. वाशा तू ओरडतो? नाही सरळ बघा, बरं वाटेल तुम्हाला. नाही करता काय? माझा एवढा पुळका काला. हा काहीतरी कारस्थान आहे तुझं. कारस्थान काय अण्णा? आम्ही पलंगाखाली वाकून बघतोय ना. फार वाईट अवस्था झाली तू. फारच वाईट अवस्था झाली रे. म्हणून म्हणतो जरा पाय सरळ करा, बरं वाटेल. केले तुझ्यासाठी. पाठी ताट करा. एवढीच होते बाबा. मानायला झटका द्या. दिला कसं काय वाटतंय आता? बरं वाटत अण्णा. आणखीन बरं वाटायला हवंय का? हवंय ना. काय एक काम करा. काय पलंगाखाली असे गुडघे टेका. मला जमणार नाही. माझं का नाही डोकं टणकन आपलं. भरपूर जागा होती ते का तुम्ही? पलंगाच्या छपरा हे जमलं बघ. असं बघा अण्णा. अण्णा काय मागे एकदा मी असा पलंगाखाली बराच वेळ लपलो होतो. फार त्रास झाला हो. काय विचारू नको. आणि मनस्ताप तर इतका होतो तुला सांगतो वासू. मला माहितीये ना, पण त्यावेळी मनावरचा ताण कमी करण्यासाठी मी पलंगाखाली एक आयडिया केली. करणार का? काय केलं? अगदी सोपं आहे. बघा, डावा गुडघा आधी उचलायचा आणि डावा पोल जमिनीवर टेकायचा. डावा डावा डावा. माझं कणी डोकं टणकन आपल्याला. नाही बघ, हे पण जमलं. उजो पाय उचलायचा, उजो पोल जमिनीवर टेकायचं. मग त्याच्यावर सबंध शरीराचं वजन असं हळूहळू पेलायचं. टंग 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 टंग. अरे वा, टंग टंग आवाज पण येतो. हे पण जमलं. जरा हातपायाच्या पलंगाखाली झटकायचे. पलंगाखाली थोडस जॉगिंग करायचं. लगेच रिलॅक्स होतो माणूस. वा वा वा, काय बरं वाटलं रे. मग म्हणजे हे पलंगाखाली लपून इतका व्यायाम घेता येतो याची मला आधी कल्पनाच नव्हती. टाळी. तू कधी लपला होतास पलंगाखाली? मागे मागे एकदा. अरे वा, कसं वाटतंय? छान. या बाहेर. नाही बाहेर नाही येणार. बाहेर येणार नाही. बरं बाहेर. अरे बाबा, माझ्या डोक्यावरचं पलंग कुठं गेला? हे बासू पडू शीतल, हे धर्मयुद्ध नाही. आता मी लपू कुठे? तिकडे सावट बोर. काय कुकूच काय? लपण नव्हतं लगेच. का रे, मी इथं लपलो आणि हाय पलंग तुम्ही वरच्या वर काढून घेतलात. म्हणजे माझ्या घरात मला लपायला एकही चांगली जागा नाही. आहे आहे, एक मोठी जागा आहे. कुठली? लपा. तो घालायची माझी छाती नाही. याचा अर्थ तुम्ही खरोखरच बाईचे कपडे घालणार नाही? मी नाही घालणार. तुम्ही माझी सासू होणार नाही? नाही. अण्णा बघा, तुम्हाला त्रास मी त्या गोष्टीचा सांगून ठेवतोय. मी नाही. अच्छा, नाही नेसणार. नका नेसू. काय नका नेसू? ब्लॅकमेल. अण्णा सांगू काय? लोकांना सांगू काय? ते वो तुम्हारे पुराने कारनामे. कोणते? किसके कारनामे?
ओ तुम्हारी पुरानी काली करतूतें। नहीं इसका ये तो थोड़ी मतलब की इत्तेफाक की किरकत, तू मराठी बोलवा मला, नाही ते राष्ट्रभाषेचं मत काय बोलते तू। तुमची ती चंपाबाई कुठे असते? रोज तिला लव लेटर लिहायचे आणि जिन्यात अंधार झालाय। काय काय कसलं लेटर, कसलं लेटर, कसलं लव लेटर काढवा, सगळी लेटर फाडून टाकले तुम्ही। नो प्रूफ, यू हॅव नो प्रूफ। आय हॅव अ प्रूफ। किशोर कडे झेरॉक्स कॉपी आहे, बाईने दाखव, बाई कडे, बाई चंपू पडतो, मी काय तू काय सांगशील ऐकतो, मी साडी नेसतो। चला चला चला, हे भाषा काय प्रॉमिस कर, ते पत्र फाडून टाकशील। ऑफिस वाली माणसं गेली फाडणार, प्रॉमिस प्रॉमिस, झेरॉक्स कॉपी सगळं सगळं फाडणार, नेसल उघड। चला बंड्या, एक प्रॉब्लेम मिटला। हो सासू मिळाली साली, ती पण मेलेली, म्हणजे पुढे कधीच प्रॉब्लेम नाही। पुढे कसला प्रॉब्लेम? हे वासू काय काय जरा दोन दोन पे घडूया ना आता। नको रे शीतल वरती ती बोंब मारेल ना। अरे बंड्या काय तुझी उतरायला लागली का? नाही पण थोड्या वेळानं उतरेल। उतरण्याच्या आधी पिऊन घे, ती डोकं आल्यानंतर घोटाळा करशील सगळा माझा तू। हे बंड्या काय तुझं उलट कसं काय रे? काय 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 प्यायला की नॉर्मल होतो हे काय? ती एक गंमत आहे वासू। काय काय त्याचं काय माहितीये? आमच्या लहानपणापासून आमचे वडील म्हणजे अट्टल तळीराम, त्यांच्या उष्ट्या प्यायला की पाणी प्यायलं ना तरी लोक झिंगायची म्हणजे ओघानं ते आमच्यामध्ये आले दिसतात। एक काय आम्ही तुम्हाला 52 पत्ते देऊ, पण तुम्ही या ना बसा ना, बाहेर किती ऊन आहे ना। हो ना, हो हो घामाच्या धारा लागल्या। मी पुसू का? नो नको। या 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 पहिला गेला कुठे? कोण? वासू 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 तोच हवाय मला। नाही वासू म्हणजे माझा कुत्रा। अरे गा तुमच्याकडे कुत्रा आहे? नाही घाबरू नका, हा कुत्रा चावत नाही आणि चावला तरी दात लागू देत नाही। कुत्र्याकडे जाते बाई मी, मला कुत्र्याची फार भीती वाटते। थँक्यू थँक्यू। चुप, आता भुंकलास ना तर पला उचलेन मी। नको 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 नको, चुप चुप। मला की नाही मला ना हो मला मला माहिती तुम्हाला काय हवंय ते। काय माहिती तुम्हाला? सध्या तुम्हाला एक पत्ता हवाय, तुम्हाला ज्याचा पत्ता हवाय त्याच्या घरी एक मृत्यू झालेला आहे आणि मयत वृद्ध स्त्री आहे, बरोबर? अगदी बरोबर। पण काय हो? काय काय तुम्हाला कसं कळलं हे? ज्योतिष ज्योतिष ज्योतिष। तुम्हाला चेहरा वाचता येतो? हो मला समोरच्या माणसाचं सगळं काही वाचता येतो। पण तुम्ही बसा ना, तुम्ही कुत्रा आहे हो, बसा तुम्ही, सांगतो बसा, तुम्ही बसा मी सांगतो। काय रे चावलास का? ओ बाई तुमची हार्टलाईन ना फार चांगली आहे। हार्टलाईन? हो हात बघितल्याशिवाय तुम्हाला हार्टलाईन कशी कळली? ते हाताचा आणि हार्टलाईनचा फार जवळचा संबंध आहे ना म्हणून। हे चूप, आता भुंकलास ना तर खरंच कलम उचले ना मी। तर बाई तुमचा
काही नाही ते शेपूट होत शेपूट. तुमचा हात बघितल्यावर मी बऱ्याचशा गोष्टी सांगेन बघू. हात बघितल्यावर मग बघा ना. बघतो ना. काय वा वा वा. आता बघा काय ही रेषा इकडून तिकडे जाते. हो जाते नाही मी काय सांगत होतो ही रेषा. काय झाले काही नाही जरा ते भविष्य पाहत होतो. भविष्य पाहत होता इतक्या जवळ चिकटून बसून. हो त्याशिवाय रेषा कशा स्पष्ट दिसणार. बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचं मिस्टर म्हणजे ते सुद्धा या भानगडीत आहे तेव्हाच त्यांनी मला पिक्चरला पिटाळलं. नशीब माझं चांगलं म्हणून तिकीट नाही मिळाली. आता कुठे गेले ते. ते साडी नेसतात. नाही नाही ते साड्यांच्या घड्या करून ठेवतात. पण साड्या विस्कटल्या कशा करतात. घड्या करून ठेवायच्या होत्या म्हणून. काय नाही गाव भावाने. नाही बांडू बांडू किशोर आणि अण्णा कुठे गेले. बांडू किशोर आणि अण्णा कुठे गेले. ए वासू ही कितवी शिट्टी. शंख येऊ ना बोंब. तू पलंगा खाली काय करत होता. मी ना जरा फिरायला गेलो होतो पलंगा खाली. साडी बदलून आता भर रस्त्यात साडी फेडपण येते. माझीच दिसते. आता नऊवारी दुसऱ्या कोणाची शिकली. ही साडी नक्की 18 वारी असणार. हिला 9 वारी कशी पुरेल. वासू हा काय प्रकार आहे. कुठला कुठला आणि अण्णा कुठे गेले. म्हणजे तू तू मला ओळखलं नाही. पण आवाज ओळखीचा वाटतो. वासू वाचलो. अग 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 मी अण्णाची बहीण. तुमच्या लग्नाला आले होते. नंतर मिस्टरांच्या बरोबर अमेरिकेला गेले होते. फिडाल्डे फिलिया फिलाडे फिफिया फिलाडेल फिया फिलाडेल फिया फिलाडेल फिया. आज सकाळी चालेल. पण अण्णा कधी बोलली. बसया का बसया. काय म्हणालात. अण्णा कधी बोलली नाहीत मला. कोण हा अण्णा. हा हा अण्णा 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 कसा बोलेल. जाताना की नाही भांडलो होतो आम्ही एकमेकांशी. त्यानं त्यानं बोचकारलं मला. मी चावले चावले रक्त किती झालं तर रक्ताचं नातं परत जवळ ओढलं एकमेकांना. तेच म्हणले असतील. एक नंबरचा चक्रम स्वभाव. कुणाचा अण्णांचा ना. ओ भयंकर चक्रम आहे. तुम्ही आज म्हणून सांभाळून घेता. इतर कुणी सांभाळणं शक्य आहे का मला सांगा. दुसरं सांभाळणं म्हणजे कठीण. सांभाळून घ्या सांभाळा सांभाळून घ्या.
आता तुम्ही त्याला नेहमी सांगता नेहमी व्यायाम करा व्यायाम करा, ऐकतील तर ना वासुदेव चुप, तू कशाला रे आम्हा नणंदा भाऊजंडा नणंदा भाऊजयांमध्ये तोंड घालतोस? अशाने मी साडी सोडून पॅन्ट नेसे ना पॅन्ट पॅन्ट नाही 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 अमेरिकेत बायकाही पॅन्टच नेसतात. हे मागे लागले म्हणून तुमचं लुगडं नेसले फक्त फक्त. हे म्हणजे माझे हे नाही का ते तिथं लांब अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को सॅन फ्रान्सिस्को आताच गेलं तिकडे नुसतेच. हे मागे लागले म्हणजे हे मागे लागले म्हणून लुगड दिसले. छान आहे हो छान आहे. आवाज असेल तर ठेवा तुम्हाला नेसत चालेल चालेल. शीतल सगळं आहे ना माझं जागच्या ही समोर दिसली की कापड भरतो ओळख करून देते येतो देते देतो देते ते अरे नाचू नाचू काय नाचू या तुझ्या मामांना या तुझ्या मामींना नमस्कार कर. बस हो मुली बस बस हा बस बस सिठोन 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 ही माझी कोण धाकटी मुलगी फार त्रास झाला हिच्या वेळेला. सिझरियन ए वासू माई उतरायला लागली. तिने काय चालवलं का माझ्या उतरायला लागली परत परत पितोय उतरते परत पितोय परत उतरते बेवड्या तर काय सांगत होते शीतलच्या वेळेला फार त्रास झाला तुम्हाला. फार त्रास झाला मग काय झालं शेवटी? शेवटी शीतल झाली. ए शीतल बोल ना तुझ्या मामीची काय तरी can't you say something can't you say something say something say something चांगली बडवून परत परत कळलं ना नाही कळलं मलाही नाही कळलं. आता ती म्हणते की तुझ्या चेहऱ्याकडे बघून तिने तिला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याची आठवण झाली. आमची ही पुतळा म्हणजे आटपला हातात मशाल घेऊन अख्ख घर पेटवणार पोटर शीतल can you cry and then make your face dry and can you try it and then fry it I just can't die अशी तोरडते अंगावर. मिकी तिला हळूहळू मराठी शिकवते हो. अगं नको नको तिला कुरवाळू नको कुरवाळू केसाचा गुंता होईल. ओ गॉड ओ गॉड किती वाळलीस तू अगदी हाडाडलीस हात बघ किती हाडकुळा. लग्नात बरी होतीस त्या म्हणाने खाली ब्लाउजीस फार सेल व्हायला लागली. अय्या काहीतरी व्यायाम वगैरे करीत जा. वेट लिफ्टिंग जुडो बॉक्सिंग प्रकृतीची हेळसांड अजिबात करू नकोस. बायकांचे पण व्यायाम असतात. हो काय रे कसला खुणा तो. नमस्कार नमस्कार ना चंद्र नमस्कार घालीत जा रोज 50 तरी. चंद्र नमस्कार
अगं सूर्य नमस्कार असतात ना सकाळी घालतात ते उलटे केले की चंद्र नमस्कार रात्री घालायचे. तू अण्णाला विचारतो शिकवी. चल ये इकडे बस. वासू उतरायला लागले माझी. पण आता अण्णा गेले कुठे? अण्णा ना अगं घरी बसलेला होता उघडा वागडा. मी म्हटलं त्याला तू बायकोला घेऊन जा तरीस. काय सिनेमा? बायकोला घेऊन जा तरी सिनेमा. चष्मा आणायला? बायकोला घेऊन बॉक्सिंग खेळायला? काय सांगतो रे वेडा, बायकोला बॉक्सिंग खेळा ते नाचायला? कसं नाचतो बा आकडी आलं सारखा. बा काय सिनेमा हे तर सांगितलं. अच्छा अच्छा करून दाखवते तुमचा वेडा. हा तर मी तर म्हणतो तू बायकोला घेऊन जाणार सिनेमाला. कुठल्या टॉकीजला गेला तो वासुदेव? सेंट्रल, बॉम्बे सेंट्रल. बॉम्बे सेंट्रलला की नाही ऍडव्हान्स बुकिंग करायला 2 सीट्स सिनेमासाठी. काय म्हणतेस बरी आहेस ना? अजिबात लक्ष द्यायचं ना तिकडे काय चाललं. हेच नको बागो. हा बागू नको तिथे. हा काय म्हणत होते तुझा मुलगा की नाही खूप छान झालाय. हो हो अगदी गुटगुटीत झालाय तुझ्यासारखाच. आता गेलाय कुठे तो? तो की नाही तो माझ्या केसातले आकडे आणायला गेला. तो तिरडी आणायला गेला. पंड्या कसली तिरडी? काय हा वेळा वेळा आहे या वासूच्या सासूला बांधायला. पंडू घबरा कशी सासू? हे असत्य सांगणार नाही. पंडू अरे बापूजी काय वाटते वाटू दे साने. तो की नाही त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तो की वेडा मुलगा आहे. वेडा ई वेडा वेडा वेडा. अगं बाई काय निसटलं? शीथा शीथा खमे खमे. सवय नाही ना नऊवारीची. मी मदत करू का? तुझी जवळ नको. तुम्ही जा तुम्ही जा तिकडे आणला तुझी वाट बघा. थांबा बाई थांबा. काय खोट बोलता तुम्ही या निष्पाप मुलीशी? बंडू इकडे इथं बस बंडू गप्प बस बोलायचं. बघ सत्य कथन करणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी बजावणार. अरे बंडू नको. बंड्या सकाळी सकाळी ढोसून आलास की काय? अरे ढोसली नाही म्हणून तर सत्य सांगतोय मी. मी कशाला खोट बोलतो? आता तिरडी कशा करता? काय नाही मी सांगतो भाई. मी तुम्हाला सांगतो बंडू गप्प तुला बरं नाही बसा. ए तू जा तिकडे अण्णा किती तुझी वाट बघतोय बरं का. आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीम इकडे जा लवकर जा. किशोर हा काय प्रकार आहे? अगं हे तिरडी नाही ती दिवाळीचा कंदील बनवायला बांबू आणले. हे असे बांधून आणि फेब्रुवारी महिन्यात कसले कंदील बांधायचे? मी की नाही अमेरिकेत फारा वर्षात दिवाळीचा कंदीलच पाहिला नव्हता. हो म्हणून किशोर म्हणाला आत्या. किशोर म्हणाला आत्या. मी म्हणालो आत्या मी दाखवतो कंदील म्हणून आणले ते. बाकी काही नाही. ए तुझा बघू आत्याच्या आत्या आपला आत्ताच्या आत्ता तिथे अण्या अण्णा तुझी वाट बघत असेल. बर आई सेंट्रल टॉकीजला जा. बर येते हा वंसर. वंसर ये हो वहिनी मोठी वहिनी ये. तुम्ही मला सत्य का सांगू दिलं नाही? कारण तुझं सत्य या बाटलीत भरलंय पी. काय प्रॉब्लेम आहे? अरे नालायका घोटाळा केला असता सगळं. तू तुम्हाला सांगितलं होतं माझी उत्तर झाली की मला पाजत जा. कानाखाली मुखेदार करतो काय? अण्णा बघितलं त्या बाईला सगळं सांगून टाकून केवढा मोठा. या साडीत तुम्ही काय चिकन दिसता म्हणून अतिशय खोल परिणाम होतो ह्युमन सायकोलॉजीवर. आवाजही बदलतो. अण्णा चक्क बायकी डायलॉग मारताय. ए वासू
तू आता मला मिठी मारलीस ना तेव्हा मला कसं झालं कळलं म्हणजे हृदयात गोड संवेदना होणं गुदगुल्या होणं अशा काही चमत्कारी घडामोडी घडल्या काय म्हणताय काय आटलं सगळा कपड्यांचा परिणाम बाबा कपड्यांचा परिणाम ए शीतल काय तू आता इथं नसतीस ना सांगा ना मी जर आता इथे नसते तर तुम्ही काय केलं असतात चल मला लाज लाजली अण्णा सांगा ना तुम्ही काय केलं असतात मी 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 वासूचं चुंबन घेतलं अण्णांच्या अंगावर जोपर्यंत हे कपडे आहेत ना तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही तू गप्प बस अण्णांच्या अंगावर जोपर्यंत हे कपडे आहेत तोपर्यंत तू त्यांच्या जवळ गेले ना मला चालणार नाही शीतल ते सेंट परसेंट पुरुष आहे ओके ना अण्णा हो ना मग तुला त्यांच्या जवळ जाऊन काय करायचंय काय नाही गम्मत इथे बस मी अण्णांजवळ गेलो तर चालेल का तो अण्णांचा प्रश्न आहे विचार अण्णाने विचार अण्णा चालेल का मी तर अगदी गोंधळून गेलोय कुणाला जवळ करावं आणि कुणाला जवळ करू नये हे तर मला अगदी समजेनासच झालंय आता आलायस तर बस ए वासुदेव वासू देखील द्यायची नाही आहेस तू अण्णा मला सांगा काय काम आहे आपली शीतल मला की नाही वासूला कॉम्प्लिमेंट द्यायचे कशाबद्दल मग अशा मिठी बद्दल नाही काही मग त्याच्या कंपनीच्या ब्रेसियर स्टॉप आहे धरलं कॉन्फिडन्स वाढतो शीतल शीतल तुझा काय अनुभव आहे मारो नाम सोराबजी पलटणवाला पलटणवाला की धनसकवाला त्याला गुड जोक गुड जोक हे पण माझं नाव आहे ना ते पलटणवालाच्या हे बायडी ती शाली वाशू इथेच राहते काय खय्या विसरून गेलो झोपायला विसरून गेलो ए शीतल ए मला बघायला आला वाशू वाशू तू कशी आहे अरे अरे तू शाली शाली ऑफिस मध्ये आली ना आली ना आली नाही काय आला नाही म्हणा पुरुष आहे तो त्याचा उच्चार फिलिंगी कसा करताय आता उच्चारने माझं काय बदलणार आहे का बस ते कपड्याने माणूस देखील बदलतोय अण्णांकडे बघतोस तसं चावटपणा करतात अरे बघ ना बघ ना बघ ना अरे अण्णांकडे बघा ना बघा ना बघा ना पाशू अण्णांचा काय झाला तुला काय करायचा पाशू साला हा तुझ्या बायडी आहे ना हा नाही ही माझी बायको शीतल आणि शीतल हे सोराबजी पलटणवाला तुमचा मदर एक्सपायर झाला आय एम शुअर श्वास बस वाशू बस ये तुला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या मदर इन लॉ बद्दल मदर इन लॉ ला मारायला आयडिया काय केलं मारायला आयडिया काय माझ्या मदर इन लॉ आहे ना ती मी शाला मला जाम तारा म्हणून शाला समजायच्या आधी तुझ्याकडे आला शाला बोलला आयडिया काय केला ते विचारावा ना हिला मारायला आयडिया काय केला काय नाही केला आपोआप मेला मदर इन लॉ आपोआप मेला गेला गेला शाला तू लक्की आहे ते ऐकुटे ऐकुटे छान मी ऑलरेडी इकडे झोपलेला आहे ठेवलेला आहे ठेवलेले हार घालायचं अरे तुझ्या मदर इन लॉ मेला तू लक्की एकदम Mm-hmm.
आठमंडी आली तेव्हा दरवाजा कोणी उघडली? अरे त्याची काय गंमत झाली माहिती का? अण्णा स्वतः धावत धावत बाहेर गेले. ना बाबा ते हे म्हणे शाला अण्णानी नाही रे. नाही 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 मला वाटते दरवाजाच्या बाहेरीने उघडली. अरे नाही रे बाबा ती कसा दरवाजा उघडेल? तिला तर जाऊन जवळ जवळ दहा तास राहतोय. नाही शीतल वासू दहा काय रे मला वाटते जास्त झाले असतील. सरळ सांग बस बस जा. 30 वर्ष झाली आमच्या लग्नाला तेव्हाच मेलो मी. कोण बोलली? कोण नाही रे अण्णा बोलली. अण्णा बोलली. अरे शाला ये अण्णा कोण आहे? अण्णा मी अण्णा मी अण्णा बरं अण्णा अण्णा अजून शुअर शीज दे. अरे म्हणजे काय शाला मला अजून वाटते मी आठमंडी आली ना तेव्हा दरवाजा त्या पायडीने शाला उघडली. नाही रे बाबा ए तू गप बसतो काय रे परत परत पायडी पायडी लावायचं. तिच्याला लाफा मार कोण बोलली? कोण नाही अन्न बोलतात मध्ये मध्ये अन्न मध्ये मध्ये बोल ना नाही बोलणार. या 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 बाईया तुमच्या मिसेस असतील हो त्या माझ्या मिसेस नाहीत हो त्या अण्णांच्या मिसेस. हे शाळा झूट आहे झूठ बोलते काय शाळा तिथे अण्णा ना हो ना हात अण्णा नाही बोलते अण्णा काय अण्णा ए जोशना ये सोना बरोबर पत्ता सापडला. कसा आहे कोण ते? कोण ते? जोशना भी आला. जोशना भी आला ए जोशना ए मगाशी मी ह्याच घरी आले होते. वासू आय एम सॉरी हा कशाने गेल्या? त्यांना गर्भाशयाचा विकार झाला होता त्यामुळे त्यांचा गर्भाशय हळूहळू बंद पडला. त्याच्यानंतर मग त्यांचा हृदय बंद पडलं आणि मग सगळं बंद पडलं. त्या गेल्या कधी? गेल्या आज पहाटे. अचानक म्हटलं ना कधी त्या रात्री पासून त्यांचा तोड. त्या मला सकाळी सांगत होत्या की माझा गर्भाशय आज जरा जास्त दुखतय म्हणून मग मी त्यांच्या गर्भाशयाला बाम चोळला. अरे बाम चोळला? बाम चोळला हो. डॉक्टर नाही आणला? एस्प्रोच्या 2 गोळ्या दिल्या पण कशाचाही उपयोग झाला नाही. पण त्यांची हार्ट लाईन तितकीशी चांगली नव्हती. शेवटी प्रत्येक माणूस हा एक दिवस जाणार. त्याला कोण काय करणार? काय करणार काय? हे मला चाव आहे. वासू ए वासू शाला आता कोण बोलली? अण्णा तर इकडे जाय. मला चहा हवाय मी बोलली. हा बोलला हा बोलला ही बोलली बोलला हा बोलला बोलला शाला दुसरा अण्णा. बघता मी काय म्हणतो तू आता घरी जाणार तुला कशाला उशीर? उशीर झाला तर मी आहे ना पोचवायला. अरे आधी मला पोचवा. अरे आधी मला पोचवा. हा बोला हा बोला हा बोला. वासू शाला दोन आणला काहीतरी मिस्टेक आहे. अरे नाही रे बाबा ए जोशना मी काय म्हणतो तू जा ना घरी सोरा जा तिला पोचव घरी. चल 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 जायला लपरा इकडे चल. अरे वासू अजून रोजची ऑफिस सुटायची वेळ झालेली नाही. अगं पण शिवाय ऑफिसातली सगळी माणसं इकडे येतात. मी काय आम्ही सगळी बरोबरच निघू. पण अशा वातावरणात तुझ्यासारख्या मुलींनी बसावं असं मला नाही वाटत ना. वासू तुझ्यासाठी नाही का रे बसणार मी? वासू मला काय वाटतंय? काय वाटतंय? आपण तिघांनी आज जाऊ बाकीच्या तयारीला लागूया. जास्त काही काय तुम्ही जरा बसा इथे प्लीज. किशू चल. बस ते बोलते
मला चहा हवाय. एक काहीतरी मिस्टेक आहे रे. ओ बाई तुम्ही इकडे येऊन बसा 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 हा बसा. तुमच्या मिसेस नंतर रागवल्या का हो? मला खूप भीती वाटली हो मगाशी त्यांची. अहो त्या माझ्या मिसेस नाही, त्या अण्णांच्या मिसेस. माझं अजून लग्नच झालेलं नाही. तुमचं झालंय का? नाही. अरे वा, म्हणजे आपल्या दोघांचे झाले नाही. मग घसरला. काय काय हे काय चार चौघांच्या देखत? आपल्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. नाही का सर? माझं आहे ना. तुला असा वेगळा आवाज आला का रे? कसला? मला बाबा डेड बॉडी जवळ बसेल फार भीती वाटते. तुला कोणी सांगितलं तुझ्या बाजूला डेड बॉडी आहे म्हणून? काय? मी काय डेड बॉडी आहे? त्या अर्थाने नाही काय म्हटलं मी. क्यों क्यों साहेबानू काय झालं हो साहेबानू? माझ्या कळला आणि खूप खूप वाईट वाटलं हो साहेबानू. अचानक अचानक या काय झालं हो साहेबानू? अरे कोण ते? कोण ते? कोण ते? कोण ते? कोण ते? तू नाही, मी नाही, कोण नाही? कोण नाही? कोण नाही? पण साहेबानू या सगळा असं कसं काय झाला हो साहेबानू? अरे कसं काय काय बाबा, आपला रेल्वेचा पास कसा एक्सपायर होतो अचानक तसाच झाला सगळा. पण रेल्वेचो नवं पास काढू घेता तशी नवी सासू मिळणार नाही. नको रडू सर. नको रडायचं नाही. सकारात नको नको रडू. सासू यायला सासू माझी मेली का ह्याची? हा का रडतो इतका? म्हणजे सर कोणच रडणार नाही की का? दिसत इतकं रडताना कोणी तुला? बघलास मा का वाटला हलसर सगळे रडत असतले म्हणून मी आपलं रस्त्यापासूनच रडत दिलं. म्हटलं आपण कमी पडत नको. धो धो रडलं सगळा फुकट गेला. हो तारा बांधे गेली केव्हा? वासू काय काय तुला सांगायचा कंटाळा आला असेल तर मी सांगतो. होय बाबा सांग. त्यांना होता गर्भाशयाचा विकार. कसलो गर्भाशयाचो? खोय असता तो? असता खो ता मला माहित नाही. त्या बाईला असताना? अरे ते बायकांना असत कुठेतरी. यांना विचार. मी बाई नाही. पण साहेबानू असता खो तुला काय करायचंय? आपला माहित असा खोया ना. हो आपण ज्योत्नाला विचारूयात ना. ज्योत्ना काय तुला एक गोष्ट विचारली तर राग येणार नाही ना? विचार ना. ते आपलं हे ते ग ते ते लास्ट डे हा ते तुमचं ते हे नसतं का? सखाराम काहीतरी विचारतो, विचार ना लवकर. हा खय असता ता? काय ता? ता यांचा गर्भाशय. अरे माझा नाही, ये माझा नाही. पोटात असत? पोटात. पोटात तर त्याचा विकार झाला होता. त्यांना खूप खूप उपाय केले.
हृदय बंद पडला त्याच्या गर्भाशयाला आणि तो मेला. याला चांगला माहित आहे बघ. पण काय हो साहेबांनो, नाही म्हणजे गर्भाशयान माणूस मरता, गर्भाशयान माणूस मरता. माणूस नाही मरता, मगे बाई मरता. बाईला असताना ताम म्हणून ताम मरतो तुझ्या कानात. ओ हा, ता बाई माणूस असा ना म्हणून ताम येला, कळला? पण साहेबानु बघलास मा काय ता, पुरुष होण्याचे किती फायदे असतात ते तुमका आमका भीती ना. शरद बेबी पुरुष आहे, काय सांगतास काय? हे वासू, हे वासू, अरे तुझ्या मदारी लोला लवकर स्मशान मंडी घेऊन जा ना. अरे त्याच्या भरोशानं छळा कवारी जीवन होय. कोणी नातेवाईक यायचेत का? का बाबा नाही, तेव्हा तेव्हा सगळे यायचे. गेला कधी त्या? त्या पहाटे चार वाजता, चार पाच पाच वाजू मगाच्या आवाज परत आला. नाही रे बाबा, अण्णा बोलतात म्हणे, अण्णा म्हणे म्हणे बोला. नाही बोला घरामध्ये अण्णांच्या आवाजात स्टिरिओ होते. अरे प्रिकॉशन घे ना, तुला कॅशची अडचण असेल तर शाला मी देत, पण तू शाला येला लवकर चालू टा. वासू त्या पहाटे पाच वाजता गेल्या म्हणजे आतापर्यंत त्यांना 12 तास होऊन गेले नाही का? होय होय साहेबानु, बॉडी बर्फात ठेऊक होई. ठेऊक होई या तुझ्या? अरे आधी माका चाय होई. मी आणतो चहा आणतो. अरे तुमचे मॅनेजर साहेब इले 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 इले. सॉरी वासू, खांद्यावर हात प्रमोशन नक्की. वासू कशाने गेले? काय वेळा सर, मी सर तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी येणार नाही सर. सर काय घेता सर, चहा कॉफी सरबत काही? थोडं या अशा वातावरणात एरंडेल घ्या. आपलं नाही सर, मी इथं पेंगेस म्हणून इथे वरती झोपतो. वरती नंतर बेडरूम आहे, डब्ल्यू सी किचन आहे, बाथरूम आहे, नळाला पाणी आहे, सगळं व्यवस्थित सर. नो प्रॉब्लेम. झालं का सांगून तुझं? येस सर. आज मी आलोय सासूच्या फ्युनरलला. ओके सर. जागा बघायला पुन्हा केव्हा तरी. येस सर. एक मिनिट सर. ही माझी बायको शीतल, आणि शीतल हे आमचे नवीन सेल्स मॅनेजर. हॅलो, गुड इव्हनिंग. वासू नाव काय म्हणाला? शीतल सर. शीतल, शीतल. लग्न कधी झालं? लग्न होऊन सर. तिला बोलता येतं ना? दोनच महिने झाले सर. पप्पांची परवानगी नव्हती. पप्पांना विचारत पहिल्यांदा इथे आले, सगळं असं झालं. ओ सॉरी, पण पप्पांना कळवलं की नाही त्यांच्या डेथ बद्दल? याने सांगितलं कोणातरी तार करा म्हणून. डोंट वरी, मी पाहतो सर्व. वासू या गेल्या कशा ना? शाप. एक मिनिट, येला बरोबर माझी आहे. सॉरी सर, आज पहाटे पाच वाजता त्यांच्या गर्भाशय बंद पडलं.
पण हृदय बंद पडलं आणि ते गेले पहाटे 5 वाजता. पहाटे 5 वाजता. 5 वाजून 2.5 मिनिटं झाली असतील कदाचित. म्हणजे आता 6:30 वाजलेले आहेत. आपल्याला 13.5 तास बॉडी ठेवून चालणार नाही. ताबडतोब नेलं पाहिजे. काय रे तुम्ही सगळे जण अशी घाई करताय असे कसे रे तुम्ही सगळे जण निर्दयी झाला. सर तिचे एकुलते बेटा मी तुझ्या भावना समजू शकतो पण शेवटी वास तू तिची समजूत काढ. यस सर. तोपर्यंत मी फोन करतो. फोन डेड आहे सर. दोन्ही एकदम डेड. फोन डेड आहे म्हणतो. मग फोन बाहेरून करतो ना. चालेल सर. आणि काही माणसंही बरोबर घेऊन येतो. माणसं माणसं लागतील. मी काय म्हणतो थोडस काय आपण या ठिकाणी फार कमी लोक थोडं काही नाही नाही नाते सर थोडं सर थोडं ऐकलं. सरावजी जी साहेब सकाराव मी जोसना तुम्ही चला माझ्याबरोबर. सर मी काय म्हणतो आलो आपण सर. अरे हे काय एवढी काय करताय बघ ना लाकडात कमिशन आहे गेला. वासू तुमच्या मध्ये मैत्याला काय बँड बिन लागते काय. तुझ्या पहिला शाशू आहे ना कोंबडी बँड लागते. लवकर चला सावकाशी नाही. आता माणसं येतात काय करायचं. आता काय करायचं काय अण्णा कुठे आहे. अण्णा का सोडलं तुम्ही बाहेर. ही वेळ आहे का जायची. आता तुम्ही वाट चालत. अण्णा टाईट आहेत. अण्णा तुझं काय चाललंय. तू तुला सगळ्या वेळ गपचूप असतायत ना. किती बडबड करतो मध्ये मध्ये. सिगरेट दिली अण्णाला. मारला रे मारला. अण्णा तुम्हाला वाचं म्हणून सांगितलं ना. चहा दिला सिगरेट दिली दारू दिली. तू आता चहा दिला सिगरेट दिली. तुझ्या मनाला एवढा धक्का बसला काय. जन पर भर मनातील हाय हाय मी दाता मी दाता मी दाता मी दाता. शीतल आता काय करायचं. किशोर आता काय करायचं. बंड्या काय करायचं. वासू काय करायचं. मी काय साहेबांनू चला चला येवा बघूया. बॉडी तिरडेल ठेवू खोई. ठेवू खोई ठेवू खोई. हा मी स्वतःहून उठून झोपू का. नाही बोलली. आता बोलली. नाही बोलली. तुला आवाज नाही बोलले. अरे नाही बोलली. बोलली नाही नाही बोलली. ती झुरा आली. सकाराम भाऊ या इकडे या. काय हो मैत्याचे पाय दक्षिणेकडे ना. आपले पाय दक्षिणेकडे ना. असा नाही. हो असा नाही. डोका उत्तरेकडे. डोक्या उत्तरेकडे. होय हो होय. मी या इसरानच गेलोय. इसरान. हो इसरान. हो मी आहे ना आठवण करून द्यायला. तिकडे तू कोणत्याशी बोलत होती. अण्णाजी अण्णाजी अण्णा अण्णाजी अण्णा हे काहीतरी मिस्टर आहे. काय बाई का. हा बाई. ही काय बाई. ही बाई. मग काय. हो तुम्ही डोक्यापुढे हात द्यावा. मी आपलं पाय पकडतोय. साहेबानू चला चला यावा लवकर. तिरडी घेऊन यावा. हे सकाराम वाईस हात लाव. हे शाळा मी डेड बॉडीला हात नाही लावत. मग हे काय जिथे बॉडी आहे हात लावतोस. साहेबांनू धरा धरा. माझे ससू मला धरलं पाहिजे सांगतो कुणाला.
बाळ माझे. साहेबानो, तुमची सासू हा ना ती लय जड असा. हा, तुमची सासू हा ना ती लय जड असा. पहाटे नाश्ता केला आणि मग गेली ना. मला मिळाला. लास्ट मोमेंटला गडबड झाली. साहेबानू, जर आत्म्याची काय शेवटची इच्छा रवली असत ना तर बॉडी अशीच उठान बसता हो. हे वासू, त्याला मागाची मी तुला बोलली होती, या मदर इन लॉ लोकचा काय बी भरोसा नाही, त्याला कवा बी जीव. अरे अरे, ते झटपटते. अरे त्याला लोक चालवता. साहेबानू, त्यांची जर काही शेवटची इच्छा रवली असत ना तर पटकन बोला टाका पुरी करू मॅडम. आता काय इच्छा असणार ना? 13 वेळा शेपूची भाजी करू. हा, धर्मेंद्रच्या पिक्चर्स वर बंदी आणू. काय मत सामान समुद्रात बुडवू. आईला मारित करू. जुडो कराटे शिकवणाऱ्यांचे हात तोडू. श्राद्धाला बदामाचा शिरा आणि चारोळ्याचं दूध चारू. आता मी वाचत नाही रे. आता बोलली. आता नाही बोलली. अरे बाबा बोलली. अरे बाबा नाही बोलली. बोलली नाही बोलली. हा वासू, तुझे बॉस माझ्या पप्पांचे मित्र आहेत. आता पप्पांना तार करून बोलला की माझी कशी होणार. बघ काय झालं तरी, बघ रडती कशी. वासू इकडे काय रे वासू. अरे जळताना भासत का रे. कोणाकडे आवाज करतो. अरे हीच वेळ मिळाली का विचारायला. कुठे गेले? कुठे गेले? खाली खाली. नाही नाही, त्याच काय होतं माहिती का बंडू? बॉडी अशी आपण तिरडीवर ठेवली, सुरुवातीला थोडे चटके बसतात. साहेबानू, बॉडी अँड बॉडी एक जळताना तरास कसलो. भगा भगा जळतली. वासू काय चला, आपण आता उंचा गटा थांबलो. उंचा गटा थांबलोय. लोणचं आमलंय कुणाचं काय म्हणतो. आपण आता कोणत्या करता थांबलो. स्वच्छ का बोलत आहे माणूस. अरे याला जालू टाकायचा भरवशा नाही. अण्णा वेगळ्या कामात अडकले तुम्ही. हे काय वंशूना काय झालं? अहो त्यांना गर्भाशयाचा विकार झाला. अच्छा, आपल्याला सोडून गेल्या. अशा तडका पडकी कशा गेल्या? आता तर चांगल्या होत्या. आता त्या तर पहाटे 5 वाजता गेल्या. काय गे गाव भवने, तू पुन्हा माझ्या घरात. बाई जाऊ द्या. हो वेळ काय, आपल्या घरात एक डेथ झालेली आहे. हो रा भूषण, तुम्ही जरा शांत रा. वासू, अण्णा येईपर्यंत नाही का रे थांबता येणार? सांगतो पण माझं कुणी ऐकत नाही. काय साहेब, बघा सर, या बाई म्हणतात त्यांचे मिस्टर आहे, पण आपल्याला थांबायला पाहिजे. नाही बाई, नाही थांबता येणार आपल्याला. अ तुम्ही त्या गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या नवरदेवाच्या वर ताण करता. बाई माझं ऐकून तरी घ्या. पण थोडा वेळ थांबला तर मुहूर्त चुकणार आहे का? बाई कशी समजूत काढून मी तुमची. कमिशन कमिशन. चल वासू, फार वेळ होतोय. मडकाधर. अरे कपडे आणा. तुम्ही इथे कसे आलात?
काय शेंची थंडी तिथं तुम्ही तुम्ही इथे काय म्हणतेस अण्णा भेटला की नाही मला मला चक्कर यायला लागले चक्कर येते अण्णाचा चावटपणा ना कोरड्या उलट्या बिलट्या होत नाहीत नाही अण्णा काय हे आता हिला काय झालं ए पटकन हार घालून टाकूया नको अण्णा बरं का ग मागे एकदा हिला अशीच चक्कर आली होती आणि मग आमचा किशोर झाला कसा चावटपणा करते अण्णा तुम्हाला बघून बाई बेशुद्ध पडल्या मला बघून बेशुद्ध पडतीये मला बघून ढेकून सुद्धा कधी बेशुद्ध पडत नाही ही कधी बेशुद्ध पडतीये बरं का शीतल मागे का आमची ही राणीच्या बागेत वाघाच्या पिंजऱ्यासमोर उभी राहिली आपल्या बाई हो आणि वाघाकडे बघून ओरडली अय्या वाघ मग तो वाघ एकदम चार पावलं मागे सरकला नंतर आजारी होता म्हणे आठवडाभर पेपरात फोटो पण आला होता बाईंचा बाईंचा नाही वाघाचा शीतल कशाला फोटो छापताय त्यांना पेपर खपवायचा आहे पण बेशुद्ध का पडली हो असं काय करताय अण्णा तुम्ही पुन्हा नऊवारी धुकड्यात नाही का आलात तुम्हाला त्या मेलेल्या वंश समजल्यात ही जर अशीच बेशुद्ध पडणार असेल ना तर आयुष्यभर लुगड नेसायची माझी तयारी आहे ए खरं सांगू का शीतल पायजमापेक्षा की नाही लुगड्यात खूप कम्फर्टेबल वाटत नेसवलाय कडी तुझ ग बाई तूच हात अगदी हलका आहे तुझा ए शीतल तू की एकदा पायजमा नेसून पहा माहिती तुला फरक कळेल फक्त लुगड्यात एकच पंचायत होते कसली लुगड्याला खिसे नसत ए शीतल तू रुमाल कुठे ठेवतेस काहीतरी काय अण्णा तुम्हाला काय करायचं त्याच्याशी तुझ्या रुमालाशी मी काय करणार पण आपला एक विचाराला डोक्यात आता तुम्ही कुठे ठेवलाय तिथेच ठेवायचे खरं सांगू का मला की नाही रुमालाची गरजच लागली नाही आता का काय मग अशी ब्लाऊज मध्ये दोन तीन टॉवेल नाही का भरले पण तू रुमाल कुठे ठेवते सांग आधी सांग आधी सांग आधी सांग नाही सांगणार नाही सांगणार तुम्ही बाईंना विचारा त्या सांगतील तिला आता उठून विचार नको अण्णा आता नको ना तर पुन्हा मी शुद्ध पडतील हो अण्णा तुम्ही पळालात कसे मी मस्त पैकी धुम पळून आलो हो पण कसे काय ग बाई थंडी ग बाई थंडी आखी नाही शीतळ स्मशानात की नाही या लोकांची काहीतरी बाचाबाची झाली कशावरून मला वाटतं लाकडाच्या भावावरून असेल मकिनी तिकडे एक इन्स्पेक्टर अँब्युलन्स घेऊन आला काहीतरी काय अण्णा अँब्युलन्स काय पोलीस व्हॅन असेल आता मला अँब्युलन्स आणि पोलीस व्हॅन मला फरक कळत मी का अँब्युलन्स होती ती बर बाई मग मला त्या अँब्युलन्स मध्ये घातलं आणि शवागारात घेऊन गेलो शवागारात काय शिंची थंडी तिथं भीती नाही का वाटली तुम्हाला नाही वाटली भीती शवागार म्हणजे स्वर्ग वाटला मला अगं शीतल मला तिथं नेला नसतं तर एव्हाना माझी चितेवर जळून होळी झाली असती होळी हो बाई एवढं मात्र खरं आगीवर झोपायचं ते बर्फावर झोपलं थोड्या वेळाने पाहिलं तर माझ्या बाजूलाच एक जाडजूड बाई ठेवलेली होती मला आधी वाटलं आमची हीच आहे कुठलं काय आणि कुठलं काय आमच्या नशिबी फक्त शेती आणि निराशा दुसरं काय काय नाही बाकीची मंडळी कुठे आहेत येत आहेत हळूहळू रमत गमत मी धावत पळत पुढे आलो बोललो नको अजिबात सिक्रेट अजिबात बोलायचं नाही पण थँक्यू वेळेवर आणलं पाणी घ्या तुम्ही वासूच्या सासू ना सख्खी सख्ख्या बायकोची सख्खी आई काय झालेला इकडे कसं परत आला मग आय ग तुम्हाला बेशुद्ध पडावं असं वाटतंय का थांब बरं का इथं जागा ओ अण्णा काय करतोय तुम्ही ए शीतल शीतल काय नाही नको ना काही माझी खूप वर्षांची इच्छा आहे कोबडी घालावी बाकी आता कोणी बघत नाही कोण प्लीज एकदाच एकदा कोबडी हा पुन्हा बेशुद्ध पडली ही ना वाटलंच मला वायर येते नाही का ग शीतल
हल्ली मुंबईत बेशुद्धीची साथ आली आहे का? नाही ओळणार. तुला नाही ना बेशुद्ध पडावं वाटत तिकडे जागा आहे. तुम्ही ना वरती जाऊन हे कपडे बदलून या, नाही तर सगळे जण असेच बेशुद्ध पडतील. अण्णा तुम्ही अण्णा कुठे पाळला तुम्ही? अहो किती शोधतोय तुम्हाला. आता काय सगळी स्मशान पालथी घातली मी. इकडे इकडे मेले इकडे इकडे मेले हसतो का? अण्णा ऐका माझं थोडस. बघा ना, अरे जवळ जवळ मारलत मला. नाही नाही नाही, फक्त अग्नी द्यायचा बाकी होता. थँक्यू व्हेरी मच, माझी नोकरी वाचवली तुम्ही. नोकरी वाचवली, माझा जीव धोक्यात घालून तुझी नोकरी वाचवली. दमला सर बस आपण आपण अण्णा आईला काय झालं? अरे अण्णाला बघून बाई बेशुद्ध पडले. बरं झालं. तुला सांगतो रे किशोर मारकरे वासू, घटकावर का होईना जीवाला शांतता मिळाली माझी शांतता. काय झालं अण्णा? तुझ्या जीवाला कायमची शांतता हवी आईपासून सुटका. पुन्हा जाळणार मला? नाही नाही अण्णा, काय माहिती का, येता येता आमच्या दोघांच्या डोक्यात एक फॅन्टॅस्टिक प्लॅन आलाय. काय तुम्ही आता मला वाचवलं की नाही? मी तुम्हाला बाईंपासून कायमचं वाचवतो. फक्त एक काम करा, मी जाऊन तो कपडे बदलून ठेवा. घाबरू नका, 5 मिनिटं येतो आम्ही. लवकर कपडे बदला नाही तर गोळ करा. वरती जाऊन कपडे बदलून या. चालेल, आत्ता आलो. शीतल का तू येतेस? काय चावटपणा करताय अण्णा? ए शीता शीता, तर कोण पहिलंय या लुगड्यात? काय गंमत आहे तुला माहितीये? काय हे लुगड नेसलेल्या माणसाला सगळे घाबरतात. जादूचं लुगड एक बार वापरा आणि खात्री करा. टिंग टॉंग. अण्णा जाहिराती कसल्या देत आहे? वरती जा आणि कपडे बदलून या ना. एक बार वापरा आणि खात्री करा. टिंग टॉंग. अण्णा ते बघ, टिंग टॉंग. गाऱ्यावरती बेल वाजते, कुठेतरी आले, लवकर या. स्मशान मंडी मी एकटी बोर झाली रे बाबा. पण शाला एक आहे कोणच्या बी जाजूच्या मयेट असेल ना तर मी शाली अगदी जरूर अटेंड करते. हो ना, हौस असते एकेकाची. मला आहे ना सासूच्या मैठाची जाम हौस. सासूला जायची जाम. ए तुझी वासू आहे ना एकदम लक्की लक्की. ए असं नाही करायचं मला, आता करायचं मला नाही आवडत. ए असं बाई माणसाच्या अंगाला हात लावून राहायचं. मग मी पण शाला तुझी वासू आहे एकदम. तू वासूची जात. अरे मारी गायो, अरे मारी गायो, अरे मारो माझ्यात, अरे मारो माझ्यात, मारी गायो, मारी गायो. गुलाबजी डोळे उघडा. हे वासूच्या मदरीला, अरे वासूला सोडून तू माझ्या मागे का लागते? नाही हो, मी वासूची बायको आहे शीतल. डोळे उघडा. नाही नाही शाला, डोळा नाही उघडला, लपडाव आहे. काय लपडावत नाही, डोळे उघडा. शीतल आहे. हे कुठे गेला? कोण? ते वासूच्या मदारीला कुठे गेला? तुम्ही असं काय करताय? तुम्ही त्यांना स्मशानात पोहोचवून नाही का आलात मगाशी? शाला आम्ही लाख पोहोचवला पण ते मदारीला. अरे ते बी शाला असली आहे. अरे शीतल ते इकडे परत आलाय, तिथे बसला होता. नाही अरे तो वासू असा. मम्मी काय यू सी मम्मी? माझं माझं डोकं दुखायला लागलं. ए शीतल ये बा वासूच्या मदारीला. शाला ये माझ्या आराय ना, माझ्या आराय ना. ए पांढरे कावळे नाचतोस कशाला? ए शाला नाचतोस कशाला? काय शाला मगाशी तू बारीक होता शाला, आता तू जाडा झालाय. थांब शाला आता पोलीस. एक त्राटी कर सदन. होय. हा घर नंबर 420. होय. हा मुंबई बांद्रा 4051.
हो हा वाटलंच मला. पण तुम्ही कोण? मी कोण? थांबा, उत्तर द्यायच्या आधी जरा पोझिशन घेतो. कुठे घेऊ? हा इथे घेतो. मी सीआयडी इन्स्पेक्टर के टी करमचंद. हे झालं माझं टोपण नाव. माझं खरं नाव फक्त माझ्या आईला आणि माझ्या बाबांनाच माहित आहे, मलाही नाही, कारण ते सिक्रेट आहे. पण आमच्या घरात सोन्याच्या चिपा नाही आहेत. शेटात मी इथे सोन्याच्या चिपा शोधायला आलेलो नाहीये. मग कशासाठी आला? ते तुम्ही कोण? मी कोण? कोण सांगा. हे के टी करमचंद. करमचंद साहेब तुम्ही तर का आलात? मी चटाक. माझी सासू हरवली तर तिला शोधून काढणे इतकं मी मूर्ख नाही आहे. आय नो दॅट. आणि जिवंत सासवा कधी हरवत नाही. येस येस. इथं वासू कोण आहे? मी वासू. मी वासू. वासू सर. अभिनंदन. थँक्यू सर. तुमची सासू मेल्याबद्दल. थँक्यू सर. आणि सांत्वन, तुमची मेलेली सासू शवाघरातून पळून गेल्याबद्दल. तुम्ही माझी मेलेली सासू शोधताय? आधी नाही का सांगायचं? बघा बघा. वासू मेल्या मी तुझी सासू? काय दारू पिरू पिऊन आलास ना? असं काय करताय सासूबाई तुम्ही? बघ ना अहो, पहाटे पहाटे तुमचं देहावसान नाही झालं गर्भाशयाच्या विकारांनी? पहाटेची गोष्ट एवढ्यात विसरतात का रे? अरे वयोमानाप्रमाणे माणसाची स्मरण शक्ती मंद होत. अरे पण मृत्यू सारखी घटना माणसाच्या आयुष्यात एकदा येते किशोर. हे मात्र खरं. किशा मेल्या, आता रोज तुला शेपूची भाजी खायला मेलेली बाई. ओ बाई, तुम्ही मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही, कारण गव्हर्नमेंट रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही मेलेले आहात. मी जिवंत आहे. तुम्ही खाली बसा. काय तुमची बायको कुठे? ही माझी बायको शीतल. शीतल जरा साहेबांना वाकून नमस्कार कर. नाही असू दे, असू दे. ओ बाई, या अजस्त्र ढोल्याबाई तुमची आई आहे? हो, हीच माझी मम्मी आहे. मम्मी कशी आहेस तू? मेले? मी तुझी मम्मी नाही, मामी आहे. समजलं? असं काय हट्टीपणा करताय तुम्ही सासू? बघ ना, तुम्ही जिवंत असतात तर आम्हाला काय जड जाणवतात का? पण देवाची इच्छा म्हणून लागलं तुमचं गर्भाशय दुखायला, तरी आम्ही ओडोमॉस लावलं. किशा मेल्या, मी तुझी आई नाही का? असं काय करतेस तू आत्या? तू शीतलची आई नाहीयेस का? तुझी आई कुठे? माझ्या कुठे? सिनेमा. सिनेमा नाही काही, तिथून परत आल्यात, वरती आराम करतो. बोलो 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 बोलो. भाई, तुम्ही मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही, तुम्ही मेलेले आहात. तुम्ही बोल. अरे वासू, ताणून दिली ती मस्त बघी आली. ये गा आई, आई ये. या या सगळ्यांनी समजावून सांगितलं. सगळं सांगा. या भाई वंश तुम्ही? अगं बाई वहिनी तुम्ही? मोठी वहिनी. काही नाही, स्वयंपाक आवरून जरा ल ल लवंडले होते. म्हणजे तुम्ही झोपला होता? हो. काय भयंकर स्वप्न पडलं मला. अगं बाई काय ते? तुम्हाला की नाही, इथे कोणीतरी किरडीवर झोपवले. अगं बाई किरडी पुरे. हा ओ बाई, मुद्द्याचं बोला. हा तुमचा मुलगा? होयच मुळी. हा काय केलं त्यानं? भारी खट्याळ हो. याच्या वेळेला फार त्रास झाला मला. याच्या वेळेला नाही काही, शीतलच्या वेळेला फार त्रास झाला तुम्हाला. आता मला माहित, तुम्हाला माहित. बाई मुद्द्याचं बोला. हा तुमचा मुलगा? होयच मुळी. हा किशोर. आई किशोर. आई किती मोठा झालास तू? किती मोठा झाला हा? अच्छा, हे काय तुम्हाला आधीच कळलं काय? मिठी सोडा, पोलीस तपास चालवायला पाहिजे. काय हो, यांचं पुत्र प्रेम आजच काय एवढं उफाळून आलंय? खरं सांगू का इन्स्पेक्टर, मला की नाही मिठी मारायला कोणीतरी पुत्र हवाय. इन्स्पेक्टर तुम्ही की नाही मला अगदी मुलासारखेच आहात. ए वासू, तू सुद्धा मला मुलासारखाच आहेस. ओके ओके, आताच्या प्रकारावरून तो तुमचाच मुलगा हे निर्विवाद सिद्ध झालाय. हो हो हो. हा शीतलबाई, या तुमच्या आई. हो हो हो. वासू, ती तुमची बायको. हो. मग या तुमच्या कोण? सासू. हा मी या माणसाची सासू नाही, आणि शीतलच्या आई या आहे. हा शीतलच्या आई या. मी किशोरची आई. मी किशोरची आई. किशोरची आई. वासू
हे काय चाललंय? इकडे सांगतोय बघ, दोन सासू आहेत ना, त्या एकमेकींची भांडतात, पण लक्षात ठेव ती पलीकडची जाडी आहे ना ती सासू, ही लंबू नाही. ही लंबू नाही? नाही. आम्ही तर माई दारू उतरायला लागले. साहेब काय चाललंय तुमचं? साहेब नाही नाही दमलेलो नाही. काय चाललंय? हे जोशना, मी तुझी हेल्पलाईन डेव्हलप करीन. नको वासू, मी तुझ्या सासूचा घोळ मिटवतो. मी जिवंत आहे. मग तुम्ही जिवंत राहा. गव्हर्नमेंट रेकॉर्ड बदलू नका. बसा इथे. नाही मी रेकॉर्ड बदली. नको, आता राहिलो उपकारा पुरता. आता तो परोपकारी बंडू झाला. बाई तुम्हाला वाचायचंय का? काय वाचायचंय? जिवंत राहायचंय का? हो हो. बघा साहेबांना फेपराले, एक कांदा घेऊन या. हो हो. मोठी वहिनी, मोठी वहिनी, मोठा कांदा आणा. हा नाकाला मोठं पांढरा कांदी पटकून माझ्या नाकाशी धरला. अरे ही वर जा आणि कपडे बदलून या. हे खरं सांगू करे वासू, मला की नाही आता हे कपडे उतरवतच नाहीत. मला ते मानवलेत. मला की नाही या कपड्यापैकी ऍटीज वाटत. मला बाईंपासून सुटका नकोय का? मग जा बाई, येते लवकर वर जा कपडे बदला. शीतल येते. तुम्ही येता अण्णा? चला चला चला. हे बघा, तुम्ही कोणी काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्यांना मदत करेन. तुझ्या आता कॉन्फिडन्स अशी खिचिंग. वासू हे काय चाललंय? हा तुझा बंडू त्याला सांभाळ. हा बंडू आहे? हो, आता राहिलो उपकारा पुरता परोपकारी बंडू. अगोई वंश कुठे गेल्या? हा म्हणजे तुला शीतलची आई म्हणायचंय का? ए काय प्रॉब्लेम आहे? इन्स्पेक्टर ड्युटी करमचंद डेड बॉडी. मग काय निर्णय लागला? की सासवांची मॅच ड्रॉ झाली. अरे मॅच कसली ड्रॉ व्हायची आहे, हीच माझी मेलेली सासू उचला आणि घेऊन चला. ओके चल, मग मी आता यांना घेऊन जातो. घेऊन जा. उद्या सकाळपर्यंत तुम्ही यांचं डेथ सर्टिफिकेट घेऊन या. ओके. अरे वासू, अरे अण्णा ही पण नाही काय थांबता येणार. कोण अण्णा? म्हणजे जसं काही तुला ठाऊकच नाही बा. अरे अण्णा म्हणजे माझे मिस्टर, किती गोड माणूस, अगदी राजविंडा. अच्छा अच्छा. म्हणजे बाबा? हो ते तर वरच आहेत. वर? वर काय करतायत? ते आणि आई लवंडले आहेत. ते आणि कोण लवंडले आहे? आई लवंडले आहेत. बोलवू का त्यांना? थोडा वेळ कळलेला मुलगा. अण्णा अण्णा आई या लवकर या. अरे अण्णा की आई? अण्णा अण्णा फार त्रास देतो तुम्ही लोक. एकदा अण्णा एकदा आई का चालवले का पण? अण्णा या लवकर. अण्णा अरे ही एक बाई आपल्या घरी आली आहे आणि ही म्हणते ही तुमची बायको आहे, खरंय का? बघा ही माझी बायको असं म्हणते. मग वर लवंडली आहे ती कोण? वर कोण लवंडली आहे? या किशाची आई म्हणजे माझी बायको. हो मिस्टर, हा तुमचा मुलगा. हो अर्थात या बाई तुमच्या बायको नाही, पहिल्यांदाच पाहतो या बाईंना. मग या बाई या बाईंची आई आहे? ते त्या बाईंना विचारा, कदाचित या श्यामची आई सुद्धा असतील. इन्स्पेक्टर हीच माझी आई आहे, हीच माझी सासू आहे. ओके घेऊन जा. मग मी आता यांना घेऊन जातो. उद्या सकाळपर्यंत तुम्ही यांचं डेथ सर्टिफिकेट घेऊन या. ओके. नंतर आपण यांना जाळून टाकू. प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. डेड बॉडी चालत फरफडत कुठे नेत आहे? अरे हा मुर्द्याला चालत नेता येत नाही. मग प्रॉब्लेम कसला? मगाची तिरडी आणली की परत आणतो. बाई तुम्ही मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही. त्या तिरडीवर शांतपणे झोपायचं. चल माणसं बोलव. चला झोपा. मला तिरडीवर झोपायचं नाही, मला जायचं नाही. मी तुमची बायको ना, वाचवा. ऐकून घे, तुला तिरडीवर झोपायचं नाही, तुला जळायचं नाही. तू माझी बायको आहे, तुला वाचवायचंय. ठीक आहे ठीक आहे. दे दाढी नको शिटी दे. हळू हळू अण्णा हळू हे बघ, यापुढे जुलूम जबरदस्ती करायची नाही. मी शेपूची भाजी खाणार नाही. कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणार नाही. या उलट तू व्यायाम करायचा. आणि
हेमा मालिनी सारखं स्लिम व्हायचं का? करेक्ट का? इन्स्पेक्टर, ही माझी बायको आहे आणि ही जिवंत आहे. तुम्ही त्या अण्णा, आता माझं काय? वासू, तू आणि शीतल आजपासून ह्या घरात राहायचं. कायमचं? कायमचं. कुठली अट नाही? अट नाही. फक्त आजपासून हिला हेमा मालिनी बनवायला सुरुवात करायची. धर्मेंद्रचे फोटो खाली फेकून देतो मला काय. चला भाई सुरू. चला.